शेतीमाल विक्रीसंबंधीची जी बाजार व्यवस्था आजवर अस्तित्वात होती त्याच्याबद्दल काही महत्त्वाचे बदल, बदल करणारी तीन विधेयकं ही आत्ता संसदेमध्ये मंजूर झाली त्याच्या अगोदर जवळपास अडीच तीन महिन्यापूर्वी त्याचे अध्यादेश निघाले होते एकदा अध्यादेश निघाला आणि त्याच्यानंतर जेव्हा संसदेचं अधिवेशन भरतं तेव्हा ते अध्यावेशात अध्यादेशाचा जो काही आशय असतो त्या आशयाचं स्वतंत्र बिल हे संसदेत आणावं लागतं आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करावं लागतं <laughs> अध्यादेश म्हणून जेव्हा तो प्रसारित झाला त्यावेळेला सहसा कोणी याच्यावरती प्रतिक्रिया केलेली आढळत नाही मी स्वतः याच्यावरती लेख लिहिला होता तेव्हा लेख लिहिल्यानंतर लोकांच्या बऱ्याच माझ्या मित्रांच्या देखील लक्षात आलं की हा हा अध्यादेश हा कालांतरानं त्याचा कायदा होणार आहे कायदा जेव्हा झाला त्यावेळेला त्या कायद्यावरती ज्या काही राजकीय प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रियावरून एक प्रकारचा गदारोळ उठलेला आपल्याला दिसतो हे कायदे काय आहेत हे समजून घेण्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा त्याची थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती लक्षात घेऊ ऐतिहासिक पार्श्वभूमी ही दोन वेगवेगळ्या प्रकारची आहे याच्यातला एक कायदा जो आहे तो कायदा ज्या वस्तू या जीवनावश्यक समजल्या जातात आणि म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारावरती त्याच्या साठवणुकीवरती त्याच्या किमतीवरती त्याच्या गुणवत्तेवरती निर्बंध घालण्याचे अधिकार असणारी म्हणून जी काही कायद्याची पद्धत होती ज्याला जीवनावश्यक वस्तू कायदा म्हणतात त्या कायद्यामधून शेतीमालसंबंधी वस्तू वगळून टाकणं हे एक त्यातलं महत्त्वाचं स्वरूप आहे दुसरा जो कायदा आहे तो हा शेतीमाल कुठे आणि कसा विकला जावा याच्यासाठी म्हणून जी व्यवस्था फार काही वर्षांपूर्वी म्हणजे पन्नासच्या दशकामध्ये जेव्हा सुरू झाली त्यावेळेला केलेला जो कायदा होता तो कायदा आता जवळपास पूर्णतः रद्दबातल केला आहे म्हणजे काय आपण थोडक्यात बघू जीवनावश्यक वस्तूंचा कायदा जो आला त्याला जी पार्श्वभूमी होती ती जवळपास एक वर्षाची पार्श्वभूमी होती पस्तीस सालापासून वेगवेगळ्या वस्तूंची टंचाई ही या ना त्या भागामध्ये भारतात प्रचलित होती ह्या टंचाईचं निवारण करण्यासाठी म्हणून जी काही उपलब्ध साधनसामुग्री आहे उपलब्ध पुरवठा आहे त्याच्यावरती नियंत्रण आणून जिथं तो नाही तिथं तो त्या भागामध्ये हस्तांतरित करायचा किंवा वाहून न्यायचा आणि मग ती टंचाई अटोक्यात ठेवायची अशा हिशोबानं आणि अशा बेतानं तयार झालेले हे कायदे होते बेचाळीस साली युद्धप्रसंगाच्या वेळेला हे कायदे अधिक तीव्रपणानं वापरावे लागले आणि खरं तर त्यामुळं अनेक शेतीमालाशी संबंधित विशेषतः धान्य साखर अशा वस्तूंबद्दलची जी टंचाई होती ती इतकी अभूतपूर्व होती आणि शहरी भागांमध्ये त्याची टंचाई ही वेगवेगळ्या रीतीनं वेगवेगळ्या तीव्रतेनं जाणवत होती म्हणून त्याचं व्यवस्थापन त्या पुरवठ्याचं व्यवस्थापन करणं त्यातल्या किमतीच्या पातळीचं व्यवस्थापन करणं याच्यासाठी म्हणून ब्रिटिशांनी हा कायदा आणला ही वेगवेगळ्या प्रकारची बंधनं होती या बंधनाचं रूपांतर शेवटी इसेन्शियल कमॉडिटीज ऑफ ॲक्ट ह्या स्वरूपामध्ये एकोणीसशे छप्पन्न साली ते अंमलात आलं पारित झालं आणि अंमलात आलं ही टंचाईची परिस्थिती असणाऱ्या काळात झालेले कायदे आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये फार महान अंतर आहे आर्थिक जे काही कायदे असतात जे आर्थिक नियमन आणि नियंत्रणाचे कायदे असतात त्याबद्दल एक नेहमी लक्षात ठेवायचं सूत्र खरं असं आहे की जसजसे हे काळ बदलत जातो आर्थिक व्यवस्थेची घडी बदलत जाते आर्थिक व्यवस्थेची ठेवण बदलत जाते त्यावेळेला आर्थिक व्यवहाराच्या बदलत्या ठेवणीला अनुरूप असे कायदे असं नियमन असं नियंत्रण हे आणणं गरजेचं असतं म्हणजे काही वर्षापूर्वी तो कायदा आपलात आला त्या कायद्याला एक प्रकारचं कालगतपण किंवा कालबाह्य पण येतं आणि हे कालबाह्य पण काढून टाकून नव्या पद्धतीला नव्या आर्थिक अवस्थेला अनुरूप अशा प्रकारचा कायदा आणणं हे गरजेचं असतं याच्यासाठी खरं तर अशा प्रकारच्या कायद्यांमध्ये इतक्या कालानंतर याची कालबाह्य आता लक्षात घेऊन नव्या परिस्थितीनुसार या कायद्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे यासाठी वेगळा कायदा आणावा अशी तरतूद त्या मूळ कायद्यातच करणं हे गरजेचं असतं याला इंग्रजीत सनसेट क्लॉज म्हणतात म्हणजे हा कायदा उदयाला येतो तसाच तो अस्थाला जाईल आणि आस्थाला जाण्यासारखी परिस्थिती उद्भवेल याचं भान ठेवून अशा प्रकारचं कलम मूळ कायद्यात जर घातलेलं असतं तर ते अधिक सोपं जातं आपल्याकडच्या अनेक कायद्यांमध्ये अशा प्रकारचे बदल झालेले नाहीत त्यामुळे कालांतरानं होतं असं की व्यापारी किंवा त्याच्यामुळे त्रासलेले ग्राहक या कोणीतरी कोणीतरी फार मोठ्या प्रमाणात तक्रार केली अडचणी आल्या परिस्थिती अशी प्रकारची बिकट झाली की या कायद्याची काही फारशी उपयुक्तता नाही आहे लक्षात आलं त्या कायद्यामधल्या तरतुदी या एका अर्थानं फारच कालबाही आहेत किंवा त्या तरतुदी काही फारशा प्रभावी नाहीत हे लक्षात येतं आणि मग आपल्याला हा कायदा बदलावा लागतो ला उदाहरणार्थ एकोणीसशे बेचाळीस त्रेचाळीसच्या सुमाराला फॉरेन एक्सचेंज कंट्रोल ॲक्ट एक्सपोर्ट कंट्रोल ऑर्डर इम्पोर्ट कंट्रोल ऑर्डर यासारखे कायदे आले मग त्याचं uh, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्टमध्ये रूपांतर झालं मग सत्तेचाळीस साली झालेल्या कायद्याचं सा परत सुधारित एक आवृत्ती म्हणून चौऱ्याहत्तर साली आली त्याचं नाव तेच होतं फक्त काही कलमं बदलली होती जेव्हा एक नव्वद एकोणनव्वद नव्वदमधला जो आर्थिक पेचप्रसंग आला होता त्या संकटाच्या वेळेला या कायद्यातून काय साध्य झालं किंबहुना या कायद्याच्या अंमलबजावणीतून जे टाळायचं होतं तेच नेमकं आपल्या वाट्याला आलं असं लक्षात आल्यामुळे त्या कायद्याचं स्वरूप अमूलाग्र बदलावं लागलं म्हणून फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऐवजी फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट हा नंतर अमलात आणावा लागला तो नव्यानं लिहावा लागला तसंच फॉरेन ट्रेडबद्दलचे जे कायदे होते म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट कंट्रोल ऑर्डर्स ज्या होत्या त्या काढून टाकून त्याच्याऐवजी फॉरेन ट्रेड संबंधी एक म्हणजे विदेशी संबंधी एक स्वतंत्र कायदा असते तो लागला हे सांगायचं कारण असं की हे जे बाहेरच्या देशांशी व्यापार करताना होणारी जी काही अवस्था होती किंवा किंबहुना अनावस्था होती ती अनवस्था देशांतर्गत कायद्यांबद्दल देखील उद्भवते याचा आपल्याला बऱ्याचदा म्हणावं तेवढं भान नसतं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्टबद्दल असंच झालं तो हा कायदा एकोणीसशे एकावन्न साली आला त्याचा एक उद्देश असा होता की भरभराट जास्त व्हावी खाजगी भांडवलाला नियंत्रित स्वरूपात का होईना पण काही ठराविक प्रकारच्या उद्योगांमध्ये जास्त गुंतवणूक व्हावी कोणत्याही बाजारपेठेमध्ये कोणाची मक्तेदारी तयार होऊ नये या उद्देशानं आणलेले कायदे म्हणजे स्पर्धेला प्रोत्साहन मिळावं मक्तेदारीला आळा घालावा यासाठी आणलेला हा कायदा होता पंधरा वीस वर्षानंच असं लक्षात आलं एकोणीसशे सदुसष्ट झाली म्हणजे खरंतर सोळा वर्षांनी हा कायदा आल्यानंतर जी स्वयंवाल दत्त कमिटी म्हणून जी होती त्या दत्त कमिटीनं असं दाखवून दिलं की या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे हा कायदा ज्या कारणांसाठी आणला ज्या उद्दिष्टांसाठी आणला त्या उद्दिष्टांना हरताळ पाचलाच नाही तर त्या उद्दिष्टांच्या बरोबर उलटं असं त्याचं स्वरूप होऊन बसलं आणि त्या उद्दिष्टांना जे अभिप्रेत नव्हतं नेमकं तेच या कायद्यामुळे झालं हा कायदा देखील बदलायला अनेक वेगवेगळ्या राजकीय धारणांमुळे जो विरोध झाला त्याच्यामुळे दत्तकमिटीनंतर या कायद्याचे खरं तर केव्हाच विसर्जन व्हायला पाहिजे होतं पण जेव्हा पुन्हा नव्वदचा कायदा जी आर्थिक अरिष्ट आली संकट आलं त्या संकटाच्या वेळेला फक्त आपल्याला जाग आली आणि मग एक्क्याण्णव ब्याण्णव साली नरसिंहरावांच्या नेतृत्वाखाली जे महत्त्वाच्या काही आर्थिक सुधारणा झाल्या त्या सुधारणामुळे या कायद्यामध्ये पहिल्यांदा मोठा बदल झाला हे कुठल्याही कायद्याचं काळाला अनुरूप नसणं ते कालगत होणं ते कालबाह्य होणं त्यांनी मूळ उद्दिष्टाच्या बरोबर विपरीत अशा प्रकारचे परिणाम अस्तित्वात आणणं हा वारंवार अनुभवाला येणारा असा जो इतिहास आहे तो इतिहास लक्षात घेतला तर त्याच इतिहासाची पुनरावृत्ती ही शेतीमाल कायद्याबद्दल देखील झालेली आहे शेतीमालासंबंधी नियंत्रण करणारा हा जो का कायदा आणला काईदे, त्या कायद्यामध्ये अभिप्रेत काय होतं खरंतर या कायद्यामधली अनेक कलमं अशी आहेत की ज्या कायद्या त्या कायद्यांचा कुठं मागमूस देखील प्रचलित बाजार व्यवस्थेमध्ये आपल्याला आढळत नाही उदाहरणार्थ मालाची प्रथवारी करणं मालाचे आधुनिक पद्धतीनं पारदर्शक अशा स्वरूपाचे लिलाव करणं शेतकऱ्यांना त्याच्यासाठी असणारी मुभा शेतकऱ्यांना त्याच्यासाठी असणारं स्वातंत्र्य शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी साठवणुकीसाठी लागणारा किंवा जर तो माल तेव्हा विकायचा नसेल तर त्याच्यासाठी अडून राहणं आणि त्याच्यासाठी लागणारा जो काही वित्तीय पा पाठपुरावा असेल किंवा पाठबळ असेल ते मिळणं अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अभिप्रेत आहेत किंवा ज्या रीतीनं पूर्वी दलाली असायची ज्या रीतीनं पूर्वी लिलाव व्हायचे त्या लिलावामध्ये ज्या रीतीनं किमती पाडल्या जायच्या किंवा शेतकरी हा अनेकदा लिलावामध्ये इतका हतबल असायचा की या लिलाव पद्धतीचं समूळ उच्चाटन करून शेतकऱ्याला न्याय पद्धतीचे असे लिलाव मिळावेत ही त्याच्यामागची एक मुख्य प्रेरणा होती आमच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेनंच सरतीस अडतीस चाली Uh, म पुणे मंडईमधल्याच ह्या व्यापाराचा अभ्यास करून इथं चालणाऱ्या लिलावाच्या पद्धती कशा आहेत त्या कशा चालतात याचा निरीक्षण करणारा आणि विश्लेषण करणारा एक पहिला अभ्यास प्रकाशित केलेला होता अशा अभ्यासातून काय जे वाटलं की या प्रकारच्या गोष्टी या बाजारामध्ये घडतात त्या आपल्याला थोपवता आल्या पाहिजेत त्याला कुठेतरी वेगळी शिस्त लावता येईल शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये न्याय अशी त्यांची परिस्थिती तयार करता येईल आणि ज्या रीतीनं मालाची विक्री पूर्वी होत होती त्याच्यापेक्षा अधिक आधुनिक तंत्राचा वापर करून शेतकऱ्यांना हा माल आपल्या जो कोणी ग्राहक असेल त्याला था त्याला था, पोचवता येईल या प्रकारची व्यवस्था उभी राहण्याची आशा मनात धरून तयार झालेले हे कायदे होते प्रत्यक्षात झालं असं की हे कायदे करताना असं त्यांना वाटलं की असं जर करायचं असेल अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची असेल तर ती व्यवस्थाच या प्रकारच्या नियंत्रणाखाली असली पाहिजे म्हणजे या नियंत्रणाचं सतत एक पर्यवेक्षण त्याच्या भोवती धाक असल्यासारखं असलं पाहिजे म्हणजेच ही व्यवस्था शेतकऱ्याला न्याय देईल ग्राहकांना न्याय देईल आणि ज्या प्रकारच्या अनिष्ट प्रथा व्यापारामध्ये सहजी नेहमीच निसर्गता उद्भवतात त्यांना आळा घालण्याची क्षमता त्या यंत्रणेमध्ये तयार होईल या आशेवरती आधारित ही सर्व नियंत्रणं या कायद्यामध्ये प्रस्तावित केली होती आता याच्यात जे मी मगाशी इतर तीन चार कायद्यांबद्दल सांगितलं बरोबर तसंच झालं तर आज तुम्ही कुठल्याही शेतीन माल ज्याला ए पी एम सीज म्हणतात ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी ऍक्ट खाली असणारी ही सर्व नियंत्रित बाजारपद्धती आहे त्याच्यामध्ये कोणी विकायचं कुठं विकायचं याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची बंधनं होती विकणा खरे विकणाऱ्या खरेदी करून ती विकणाऱ्या व्यापाऱ्याला लायसन्स आहे शेतकऱ्यावरती सक्ती आहे की त्यानं जर विकायचं तर त्याचा माल या बाजारपेठेच्या व्यवस्थेमार्फतच विकला गेला पाहिजे तो अन्यत्र विकला कामा नये एका अर्थानं ही व्यवस्था अव्यवहार्य पण होती आणि अव्यवहार्य पण हे नीट लक्षात न घेतल्यामुळे झालं असं की मग ह्या प्रकारचा ज्यांना परवाना आहे या परवान्यांचे वेगवेगळ्या पातळीचे दलाल जरव्या अरवी आपण ज्याला आडते म्हणतो ते आडते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून माल खरेदी करायचा तो एक गट्टा करायचा आणि तो आणून विकायचा मग त्याच्यासाठी लागणारी जी काही वित्तीय तरतूद होती ती पण आडते पुरवायला लागले कालांतराने आडत्यांचं रूपांतर छोट्या सावकारीमध्ये देखील अनेक ठिकाणी झालं ही सर्व व्यवस्था कोणत्या दिशेनं चालली आहे हे कळत असून देखील आपण बराच काळ कानाडोळा केला आणि खेरीज तो माल तिथं विकताना त्याच बाजारपेठेत विकायचा म्हटला तर त्या बाजारपेठेत विकण्यासाठी म्हणून असणारे जे अनेक प मधले टप्पे उदाहरणार्थ मालाची चढउतार करायला लागते नेण करायला लागते त्याचा वाहतुकीचा खर्च असतो तो तिथं विकताना त्याच्यासाठी लागणारे हे जे सर्व विक्रीमधले खर्च आहेत जे सरासरी सतरा ते वीस टक्क्याच्या आसपास जातात ह्या खर्चाचा बोजाही मुख्यतः शेतकऱ्यांनाच सोसावा लागत होता म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं की शेतकऱ्यानं जो माल विकला तो माल विकल्याची मालाचं जे मूल्य आहे त्या मालाच्या मूल्यापेक्षा हा जो वरचा खर्च म्हणून तिथं विकण्याचा खर्च म्हणून जो होता तो आडते त्या द्यायला त्याला द्यायच्या रकमेमधून वजा करायचे त्यामुळे शेतकऱ्याला ज्याला उलटी पट्टी म्हणतात जे शेतकऱ्याला काही पैसे मिळायचे ऐवजी शेतकऱ्याला पैसे त्या अडत्याकडे किंवा त्या दलालाकडे किंवा त्या बाजारामध्ये भरायला लागायचे आणि हा एक दोनदा नाही हा वारंवार सातत्यानं अनेक पिकांमध्ये येत राहिलेला अनुभव आहे म्हणून उलटीपट्टी येणं हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं इतका नेहमीचा काळजीचा विषय होता या सर्व प्रश्नांना तोंड द्यायला या नियंत्रण कायद्यामधल्या तरतुदी या पूर्णतया अपयशी ठरल्या हे इतके वर्षानुवर्ष लक्षात येतं आहे आणि हा कायदा जो झाला त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे होती त्याच्याबद्दल साधक बाधक चर्चा व्हायला पाहिजे होती उरलेल्या लोकांचं विशेषतः राज्य सरकारांचं मत याच्यात लक्षात घ्यायला पाहिजे होतं अशा प्रकारच्या ज्या टीका आज होतात या टीका सुपूर्ण फजूल आहेत याचं कारण अशा प्रकारच्या चर्चा अनेक वेळा झालेल्या आहेत किंबहुना याच्यावरती अनेक प्रकारचे सरकारी अहवाल देखील उपलब्ध आहेत अगदी पाच वर्षापूर्वी ज्याला नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट आणि तेही इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मचं म्हणून जी योजना आणली होती इनाम ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये राज्य सरकारांनी घेतलेली धारणा जर लक्षात घेतली किंवा त्याच्या अगोदर हे दोन हजार पंधराची गोष्ट आहे त्याच्या अगोदर दोन हजार चार साली शेतकरी संघटनेचे नेते, नेते शरद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली जो एक विशेष अधिक अधिकारी गट म्हणजे ज्याला फोर्स म्हणतात तो नेमला गेला होता त्या टास्कफोर्स समोर अनेक तज्ज्ञांनी जे दिलेलं मत आहे ते मत हे मुख्यतः प्रचलित बाजार व्यवस्था ही शेतकऱ्यालाही अन्याय आहे ग्राहकालाही अन्याय आहे त्यामुळे या प्रकारच्या नियंत्रण व्यवस्था काढून टाकल्या पाहिजेत या एका सुरात केलेल्या शिफारसी होत्या किंबहुना या शिफारसी लक्षात घेऊन दोन हजार सहा साली केंद्र सरकारनं असं ठरवलं की आपण राज्य सरकारांना सुचूया की या बाजार समितीची जी व्यवस्था आज प्रचलित आहे त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे एक महत्त्वाची सुधारणा काय की याच बाजारपेठांमध्ये याच बाजारपेठांच्या जाळ्यामध्ये तो याना त्या रीतीनं माल विकला गेला पाहिजे त्याच जाळ्यामधल्या आडत्याला आणि म्हणून दलाला म्हणून व्यापाराला विकला गेला पाहिजे ही जी सक्ती आहे ही सक्ती शिथिल करता आली पाहिजे म्हणजे मग काय तर ही जी बाजार व्यवस्था आहे त्या बाजार व्यवस्थेला समांतर अशी दुसरी बाजारपेठ ही काढायला मुभा असली पाहिजे या अपेक्षेनं म्हणजे निदान त्याचं स्तर जे काही आज पूर्ण मक्तेदारी स्वरूपाचं नियंत्रण झालं ते काढून त्याला त्याला एक थोडा काही स्पर्धात्मकतेचा का होईना असा एक स्पर्श व्हावा अशा बेतानं एक नमुना कायदा हा केंद्र सरकारनं पारित केला होता आणि त्या नमुना कायद्यानुसार राज्य सरकारांनी आपल्या प्रचलित बाजार व्यवस्थेमध्ये सुधारणा करायच्या होत्या त्यातली मूळ पुन्हा मुख्य अपेक्षा अशी की जे या प्रकारच्या बाजार यंत्रणेत होतं ते या प्रस्तावित स्वरूपाच्या दुसऱ्या समांतर स्पर्धात्मक म्हणून दिलेल्या बाजारपेठेमध्ये होऊ नये या आशेनं या प्रकारचा कायदा दिलेला होता या कायद्याची जरी तुम्ही अंमलबजावणी पाहिली तर त्याच्यामध्ये देखील त्या अपयशाचीच मुख्यतः पुन्हा पुनरावृत्ती दिसते किंबहुना याची अंमलबजावणी करताना देखील त्याच्यामुळे अशा प्रकारच्या अटी घातल्या की त्या पाच किलोमीटरमध्ये नसता कामा नाही आहेत दहा किलोमीटरमध्ये असता कामा नयेत म्हणजे थोडक्यात ज्या प्रकारचं स्पर्धात्मक स्वरूप दुसरे कुठलं तरी एक व्यापाराचं व्यासपीठ शेतकऱ्यांना मोकळीक म्हणून उपलब्ध असावं स्वातंत्र्य म्हणून उपलब्ध असावं याची प्रत्यक्षात फलश्रुती कधीही अस्तित्वात आली नाही याच्यामुळे ही जी काही प सुधारणेची म्हणून प प्रयत्नांची म्हणून जी काही तुम्हाला रूपं दिसतात ही रूपं पूर्णतया अपयशाची आहेत याच्यातून होणारी फलश्रुती नेमकी उलट्या प्रकारची आहे हे वादातीत सत्य आहे अनेक नेत्यांनी अनेक पक्षांनी अनेकदा अशा प्रकारची मा मागणी ही वारंवार केलेली आहे त्यांचे जाहीरनामे काढून बघा त्यांच्या नेत्यांची भाषणं बघा अशा प्रकारचे प्रस्तावित अर्धेमुर्दे का होईना पण स्वातंत्र्य देणारे जे काही कायदे किंवा जे काही प्रस्ताव हो। विधानसभांमध्ये किंवा लोकसभेमध्ये आले त्यात आज विरोध करणाऱ्या पक्षांच्या नेत्यांनी ने केलेली भाषणं काढून बघा या भाषणांमध्ये तुम्हाला हे एकच दिसेल की ही व्यवस्था ही फलदायी नव्हती ही शेतकऱ्यांचं आणि ग्राहकांचं हित सांभाळणारी तर बिलकुल नव्हती शेतकऱ्यांच्या तर मुळावर उठल्यासारखी ही व्यवस्था होती, होती। शरद जोशींच्या शब्दात सांगायचं तर ह्या प्रकारच्या नियंत्रण बाजारपेठा म्हणजे कसायाच्या दारात जशी गाय आणून बांधली जाते तसा शेतकरी या बाजारपेठेला बांधला गेला होता सर्वच्या सर्व, सर्व बाजारपेठेमधला माल हा अशा प्रकारानं अपयशानं ग्रासलेला असताना असं म्हणणं की ही बाजारपेठ काढून टाकली तर शेतकऱ्यांवरती फार मोठा अन्याय होईल शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाईल याच्यामध्ये अभिप्रेत जणू असं आहे की शेतकरी वाऱ्यावरती नव्हताच उलटी परिस्थिती आहे नियंत्रित बाजारपेठेच्या बंधनामुळे शेतकऱ्याची अधिक दुर्दशा कायदेशीरदृष्ट्या होत होती म्हणून शेतकरी जे काही आता मागतायत त्याचा एक तर अर्थ सरळ सोपा हो आहे आता मागता आहे अर्थ गेले वीस वर्ष मागत गेले वीस वर्ष या प्रकारची चर्चा चालू आहे अशा प्रकारचे प्रस्ताव चालू आहेत त्यामुळे नव्यानं काहीतरी आणलेल्या बिलाबद्दल एक वेगळी चर्चा झाली नाही म्हणून हा लोकशाहीचा पायंडा चुकीचा आहे अशा प्रकारच्या टीकेला देखील प्रत्यक्षात इतिहासात वास्तव आधार नाही या प्रकारचा कायदा काढून टाकला पाहिजे याच्यामागचं एक सूत्र सोपं आहे जसा इतर माल उत्पादकाला आपल्याला पाहिजे तिथे आपल्याला पाहिजे तसा विकण्याचं स्वातंत्र्य असतो तो स्वतःच देखील त्याचा व्यापारी असू शकतो ही शक्यता तयार करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल एवढ्याच अर्थानं या विधेयकाचा खरं तर मुख्य रोख आहे याचा अर्थ अस्तित्वात असलेली बाजारपेठेची व्यवस्था म्हणजे त्याच्यातली नियंत्रणाची सक्तीची बाग वगळून टाकली तर त्या बाजार व्यवस्था लगोलग मोडकळीला येणार आहेत का तर त्याचं उत्तर सरळ नाही असं आहे आज जे व्यापारी आहेत आज जे दलाल आहेत आज जे अडते त्यांना ही सक्ती न घेता देखील न वापरता देखील त्याच प्रकारच्या ठिकाणी त्याच प्रकारच्या सुविधांमध्ये व्यापार करायला प्रत्यवा नाही आहे फक्त आता त्यांच्या हाताशी असणारं नियंत्रणाचं हात्यार गेलेलं आहे त्या ती शेतकऱ्यावरची सक्ती त्याच्यातून फक्त जाणार आहे त्याच्यामुळे सगळी बाजार व्यवस्था एकएकी काहीतरी आमूलाग्र भयंकर बदलून जाणार आहे आणि शेतकरी धूळधाड होऊन वाऱ्यावरती सोडला जाणार आहे या गोष्टीला देखील काही मतलब नाही कारण व्यापाऱ्यांनाही व्यापार करायचा आहे शेतकऱ्यांनाही माल विकायचा आहे आता ते ज्या रीतीनं पूर्वी सक्तीनं हो, ते विकत होतं त्याच्याऐवजी ते स्वेच्छेनं विकणार असतील तर काही शेतकरी तिथं विकणार नाहीत काही शेतकरी त्याची दुसरी व्यवस्था बघतील ज्यांना परवाना आहे त्यांनीच तिथं व्यापार करायचा ही अवस्था मोठ्या मोठ्या उद्योगांना देखील सोसावी लागली

अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योजकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना दिला गेलेला परवाना हा स्वतंत्रपणे आता डायरेक्ट मार्केटिंगच्या मार्फत दिला जातो आणि बाजार समितीच्या ऐवजी त्यांना तो मार्केटिंग परवान्यावरती हा व्यापार करायला लागतो आज ज्या प्रकारची शहरी भागांमध्ये पुरवठा करणारी जी अनेक ज्याला सुपर शॉपी म्हणतात अशा प्रकारची जी दुकानं आहेत या दुकानांमध्ये येणारा व्यापारी तत्वाचा माल हा दरवेळेला शेतीमाल उत्पन्न बाजार समितीनंच घेता येतो असं नाही तर त्यांना त्यासाठी ते वेगळा लागलेला वेगळा परवाना आहे तात्पर्य पर परवाना राज जे काही आज शेतीमालाच्या व्यापारामध्ये चालत होतं ते काढून टाकून पूर्णतया मोकळीक देणारं स्वातंत्र्य देणारं व्यापाऱ्यांना स्वातंत्र्य देणारं आज नसलेल्या पण संभाव्य व्यापाऱ्यांना स्वातंत्र्य देणारं आणि शेतकऱ्यांनाही कोणाला आणि कुठे विकायचं याचं स्वातंत्र्य देणारं अशा प्रकारचं हे विधेयक आहे त्यामुळे या विधेयकामुळे शेतकरी कोणाच्या तरी दावणीला बांधला जाणार आहे त्याची फार मोठी लूट होण्याचा हा परवाना दिला आहे हे मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं कारस्थान आहे या चर्चेला खरं तर काहीही आधार नाही किंबहुना अशा प्रकारची दावडीला बांधायची जी रीत आहे त्यातल्या त्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या हस्तकांनी त्यांच्या आडत्यांनी त्यांच्या दलालांनी चालवलेली ही तक्रार आहे ती फक्त आज शेतकऱ्यांच्या नावानं काही काही शेतकरी संघटनाही करतात कारण या शेतकरी संघटनांमध्ये शेतकऱ्यांशी नेहमीच काम करणारे दलाल देखील सामील आहेत एरवी या विधेयकामधून काय साध्य होतं तर साध्य एवढंच होतं अन्य उत्पादकाप्रमाणे शेतकऱ्याला त्याला जिथे सोयीस्कर वाटेल जेव्हा सोयीस्कर वाटेल जिथे सोयीस्कर वाटेल ज्या अटींवरती शर्तींवरती सोयीस्कर वाटेल अशा रीतीनं त्याला माल विकण्याची मुभा याच्यामुळे मिळते हा विधेयकाचा मुख्य गाभा आहे याच्यातून नव्या प्रकारच्या कोणत्या पर्यायी व्यवस्था उभारतील किती लोकं नव्यानं याच्यामध्ये व्यापारी म्हणून पडतील ते माल खरेदी करताना कोणत्या प्रकारची कंत्राट कंत्राटदारी पद्धती लावतील ते कोणत्या प्रकारचे करार मरादर करतील ह्याचा या विधेयकामध्ये सर्वांगीण विचार करण्याची गरज नाही कारण असा विचार करून सगळ्या गोष्टीचा जर कायदा करायचा म्हटला तर प्रत्येक गोष्टीचा प घरातून पाऊल पड बाहेर टाकायचं तर क त्याला काय कायदा असावा असा जसा कायदा करता येत नाही तशी व्यापारावरती कोणत्या प्रकारचे किती मर्यादित किती तपशिलाचे कार्य कायदे करता येतात याचं भान बाळगलं पाहिजे किंबहुना आज देखील अशा अनेक व्यवस्था हळूहळूहळू का होईना उदयाला येत आहेत त्याच्यातले अनेक वेगवेगळे पर्याय आहेत उदाहरणार्थ अनेक जे व्यापारी आहेत खरेदीदार आहेत शेतकरीच्या मालाचे ते खरं तर त्या शेतमालाचं पुढं रूपांतर करणारे ज्याला आपण प्रक्रिया उद्योग म्हणतो अशा प्रकारचे खरेदीदार आहेत त्या खरेदीदारांनी पुन्हा या नियंत्रण बाजारपेठेमध्ये जाण्याची गरज काय त्याच्याऐवजी त्यांना स्वतंत्रपणाने शेतकऱ्यांशी करार करून करता येत नाही का तर त्यांना करता येतात तर मग असं असताना ह्या नियंत्रण परवाना पद्धतीची मूलता गरज आहे का तर तशी मूलता गरज राहिलेली नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन केलेलं हे शिथिलीकरण आहे म्हणजे ज्याला एरवी उदारीकरण म्हणतात तसं हे उदारीकरण आहे हे उदारीकरण हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरायचं असेल म्हणजे शेतकऱ्यांच्या फायद्याचा याचा एक आपल्याकडे रूढ झालेला अर्थ असा आहे शेतकऱ्यांना असं वाटतं की आपला माल मातीमोल भाला विकरण घेऊन व्यापारी जो नफा कमावतात तो नफा हा आपल्या मुळावरती येऊन कमावतात तो व्यापारी नफा आपल्याला मिळावा अशी जर शेतकऱ्यांची इच्छा असेल तर त्याच्यावरती उत्तर एकच आहे जो व्यवसाय आपण करत नाही त्या व्यवसायातला नफा आपल्याला ना मिळत नाही याचा अर्थ काय तर शेतकऱ्यांनी व्यापारी पद्धतीचा स्वतःच अवलंब केला पाहिजे तो माल विकण्या लावण्याअगोदर विक्रीचा अगोदर वि विचार केला पाहिजे जिथं विकायचे त्या विक्रीमधला जर काही भाग शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या संघटना स्वतःहून करत असतील तरच त्यांना त्या व्यापारामधून निर्माण होणारं जे वर्कड आहे त्या वरखडातला वाटा मिळू शकतो हा देखील एक वेगळा पैलू लक्षात घेतला पाहिजे कारण जे तिसरं विधेयक आहे म्हणजे जी जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यातून शेतीमाल बहुसंख्यरित्या वगळणं दुसरं हा जो बाजार नियंत्रण कायदा होता तो कायदा काढून टाकला तर शेतीमालाचा व्यापार करण्याच्या ज्या पद्धती आज प्रचलित आहेत त्याखेरीज शेतकऱ्यांना म्हणून द्यायची जी काही व्यापारी मुभा आहे जी व्यापारी स्वरूपाचं त्याला एक रूप देण्याचा जी काही गरज आहे ते रूप देता येणं शक्य व्हावं म्हणून जो तिसरा कायदा आहे त्या तिसरा कायद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या करारांची व्यवस्था वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना उभा करण्याची शक्यता त्या खाजगी असतील वैयक्तिक असतील सामूहिक असतील त्या कंपन्या असतील याच्यातून देखील करता येतं याच्यामध्ये खरं तर फार मोठी आपण क्रांतिकारी उडी मारली आहे असं समज घेण्याचं कारण नाही कारण गो खरी गोष्ट अशी आहे की श एकूण जो शेतकरी वर्ग आहे त्यातला छोटा शेतकरी खूप मोठा असतो आणि अगदी मोठा शेतकरी जरी म्हटला तर कमाल जमीन धारणा कायद्यामुळे असेल किंवा ज्याला आपण शेती भाडेतत्वानं अधिकृतरित्या घेऊन आपण किती शेती कसू शकतो याच्यावरती ज्या मर्यादा आहेत त्या लक्षात घेतल्या तर सरासरी एक शेतकरी तोच माल शेवटपर्यंत सगळ्या रीतीनं विकेल इतपत त्याच्याकडं मालच नसतो मग तो व्यापारी करण्यासाठी व्यापारी काय करतो व्यापारी अनेक लोकांच्या मालाचं एक गठ्ठाकरण करतो आणि मग तो एक गठ्ठा केलेला माल जेव्हा तुम्ही ट्रकमध्ये भरता त्यावेळेला जर समजा तो माल फक्त एक क्विंटल असेल आणि त्याच्याऐवजी जर समजा तो एक टन झाला म्हणजे हजार क्विंटल जर झाला तर मग वाहतुकीचा येणारा जो खर्च असतो तो आपोआप आप कमी होतो याला अर्थशास्त्रामध्ये प्रमाणाचे लाभ म्हणतात जे मोठ्या आकारमानाचे मोठ्या प्रमाणाचे जे लाभ असतात ते घ्यायचे असतील तर व्यापारामध्ये ते लाभ हे सर्वात जास्त कळीचे असतात मग शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर माल विकला तर कदाचित त्यांना येणार वाहतुकीचा खर्च कमी होईल मग ती वाहतूक व्यवस्था करणारे ती वाहतूक व्यवस्था घेऊन बाजारपेठेत नेणारे त्याची निवड करणारे त्याची प्रतवारी करणारे अशा अनेक प्रकारचे टप्पे आहेत व्यापारामधले अशा अनेक प्रकारची कार्य आहेत व्यापारामधली ती जर शेतकऱ्यांनी स्वतः येऊन स्थापन येऊन स्थापन केलेल्या कंपनीमार्फत झाली आणि तर त्यांना तो माल तसा यशस्वीरित्या विकता आला तर तो आज जो व्यापाराचा म्हणून दिसणारा जो नफा आहे त्या नफ्यातला काही हिस्सा शेतकऱ्याला स्वतःला कमावता येईल शेतकरी म्हणून नाही तर शेती माल संलग्न असणाऱ्या मूल्यात भर घालणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत ज्या व्यापारी सेवेशी संलग्न आहेत त्या शेतकऱ्यांनी स्वतः आत्मसात करावे आणि स्वतःच त्याच्यात काही प्रमाणात व्यापार करावा याच्यासाठी म्हणून हा शेतकऱ्यांना कंपनी काढण्याचंही स्वतंत्र विधेयक हे आणावं लागलं याच्यासाठी फक्त कंपनी कायदाच मध्येच कंपनी म्हणून करण्याची गरज आहे का सक्ती आहे का तर त्याचं सरळ साधं उत्तर नाही असं आहे किंवा साधारणतः पन्नास साठ वर्षापूर्वी आपण हेच सर्व जे काही गणित आहे हे गणित सहकार या नावानं मांडत होतो आता सहकारीची पण परिस्थिती नेमकी या कायद्यांसारखीच झाली सहकार कायद्याचा मूळ हेतू काय होता की असं सहकाराला प्रोत्साहन द्यायचं आणि शेतकऱ्याला अशा प्रकारानं आपल्या शेतीमालाच्या विक्रीसंबंधीची व्यवस्था उभी करण्याची एक मुभा द्यायची प्रत्यक्षात जर तुम्ही बघाल तर शेतकरी सहकारी सोसायटी म्हणून ज्या निघाल्या त्यांचा एकूण या व्यापारातला वाटा हा इतका क्षुल्लक आहे कारण या सहकारामध्ये चालणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्या कुठं जरवात यशस्वी झाल्या तर त्या प्रक्रिया उद्योगात झाल्या त्या प्रक्रिया उद्योगात झाल्या त्यासुद्धा कशा झाल्या तर प्रक्रिया उद्योग काढण्यासाठी म्हणून लागणारं ते भागबाडवल होतं ते भागभांडवल आमच्या धनंजयराव गाडगिळांनीच दिलेल्या सूत्रानुसार म्हणजे दहा रुपये शेतकऱ्याचे चाळीस रुपये सरकारचे आणि मग हे पन्नास रुपये जमा झाले की मग एन सी डी सी किंवा तशीच कुठली तरी बँकेची दुसरी व्यवस्था त्यांना उर्वरित पन्नास रुपये देऊन ते शंभर रुपयाचं भांडवल उभं करणार आणि मग हे जे सरकारनं घातलेलं चाळीस रुपयाचं जोखमीचं भांडवल आहे हे कालांतरानं ती सोसायटी किंवा ती संस्था जी सहकारी संस्था म्हणून आली आहे ती परत करणार या तत्वावरती म्हणून तयार झालेली ही सर्व कल्पना होत्या आपले बरेचसे साखर कारखाने काही दूध सोसायटी आहे हे मुख्यतः या तत्वावर आल्यात पण प्रत्यक्षात असं शेतकरी भांडवल शेतकऱ्यांना भांडवल पुरवल्या शेतकऱ्यांच्या अशी एकवट काही तयार करता येत नाही असं आहे का तर असं बिलकुल नाही अनेक व्यापारी म्हणजे तुम्ही जर आज सांगलीमध्ये गेलात कोल्हापुरात जर गेलात जशी वारणासारखी सहकारी संस्था आहे जी दुग्ध दुग्धव्यवसायामध्ये दुग्धोत्पन्नामध्ये आहे तशीच खाजगीपण आहे उदाहरणार्थ शेजारी बिलवडी वांगीमध्ये चितळ्यांचा जो प्लांट आहे चितळ्यांकडे जसे जेवढे शेतकरी आहेत जवळपास तेवढ्या शेतकरी वारणाकडे आहेत कदाचित थोडे जास्त असतील पण शेतकऱ्यांना दिला जाणारा जो भाव आहे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ज्या सेवा आहेत याच्यामध्ये तर काही फरक पडतो का तर नाही जोपर्यंत त्यांना त्या मालाची गरज आहे त्या खरेदीच्या किमतीमध्ये त्यांना जर तो पुढचा माल विकता येत असेल तर ज्या आनंदानं सहकारी सोसायटी करतात त्याच आनंदानं खाजगी लोकही करतात त्यामुळं याच्यासाठी सहकारी सोसायटी पाहिजेत असा आग्रह नाही सक्ती नाही पण शेतकऱ्यांना तो पर्याय म्हणून पाहिजे असेल तर त्याला बळ देण्यासाठी म्हणून आणलेला हा वेगळा कायदा आहे नाहीतर एर एरवी शेतकऱ्यांनी आपला माल विकायचा तर काय करायचं तर महाराष्ट्रासारख्या ठिकाणी तो काही विचारूच नका लोकांना काही झालं की त्याला फक्त सहकार एवढं एकच उत्तर देता येत होतं याची गरज नाही कारण सहकारी कायद्याच्या देखील अनेक अटी आणि तरतुदी ह्या व्यापार करण्याच्या दृष्टीनं व्यवसाय करण्याच्या दृष्टीनं अधिक जाचक आहेत निर्बंधकारक आहेत त्याच्यामुळे या कायद्यामध्ये देखील त्या दृष्टीनं बदल करण्याची गरज आहे हे या रीतीन ह्या निमित्तानं आपल्याला कळलं तर बरं होईल कारण असं आहे की जसं काही विशिष्ट प्रकारच्या प्रक्रिया उद्योगात काही वेळा काही प्रमाणात का होईना सहकारी संस्था चालतात आता अनेक ठिकाणी तुम्हाला उलट पण चक्र दिसतं एकेकाळी काढलेल्या काड़ सहकारी संस्था या आता खाजगी संस्था म्हणून विकल्या जातात त्यांचे लिलाव होतात साखर साखर कारखान्याची तर महाराष्ट्राला नवीन उधरण द्यायची गरज नाही किंमत ज्यां ज्यांच्या वाढवाढल्याने किंवा ज्यांनी स्वतःच पहिल्यांदा ही सहकारी संस्था काढली होती त्याचेच मोठे नेते हे आता खाजगी म्हणून तो सह ती सहकारी संस्था लिलाव विकत घेतात आणि त्या लिलावामधली जी किंमत असते ती किंमत राज्य सरकारची तूट असते या प्रकारच्या गोष्टींना जर पर्याय करायचा असेल तर स्वातंत्र्य हाच एकमेव पर्याय असतो ज्याला आपल्या स्वतःच्या हितासाठी म्हणून जे भलं शक्य आहे ते करण्यासाठी त्याच्या पायात बेडी घालायची आणि त्याला आता पळ म्हणायचं असं करण्याच्याऐवजी बेडी काढून टाकावी त्याला एकट्यानं पळता येत असेल तर एकट्यानं पळावं भागीदारीत पळायचं असेल तर भागीदारीने पळावं समूहानं म्हणून पळायचं असेल तर समूहानं पळावं हे स्वातंत्र्य व्यवसायामध्ये जसं अन्न व्यवसायात आहे तसं तो शेतकरी शेती व्यवसायामध्ये पण लागू असलं पाहिजे आणि हे ही मुबाल याचं एक कारण असं आहे की आजवरच्या वाटचालीमध्ये असं लक्षात आलं आहे की शेती व्यवसायातला हा व्यापाराचा जो टप्पा आहे त्या हाताळणीमध्ये बऱ्याचदा अडचण काय असते त्या हाताळणीमधली एक मोठी अडचण ही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्याला आपण पायाभूत सुविधा म्हणतो त्या पायाभूत सुविधामध्ये असते बऱ्याचदा लोकांच्या हे सहजी ध्यानात येत नाही की हा बाजारपेठ नियंत्रण करणारा जो कायदा होता त्या कायद्यामध्ये या प्रकारच्या व्यवस्था आणि सुविधा उभ्या करणं हे त्या बाजार समित्यांचं कर्तव्य होतं आजवर देखील तुम्हाला कुठेही अशा प्रकारचे संघटित इलेक्ट्रॉनिक लिलाव होताना दिसतात का जे मुद्दामून परदेशातलं उदाहरण घेऊन सांगतो की आल्झेमियन मार्केटमध्ये हॉलंडमध्ये ज्या रीतीनं फुलाचे लिलाव होतात तसं तरी लिलावाचं केंद्र आपल्याकडे आहे का आज मोठ्या प्रमाणात व्याप फळांचे लिलाव होतात उदाहरणार्थ हिमाचल प्रदेश म्हणजे सिमलाच्या आसपास होतात किंवा मनालीच्या आसपास होता तर तिथे होणारे लिलाव हे या पद्धतीचे आहेत का तर नाही आहेत हे का नाही तयार झाले याचं कारण जो बाजार कायदा ज्या उद्देशासाठी आला होता तो उद्देश बाजूला राहिला आणि ती व्यवस्था कोणीतरी ताब्यात घेतली आणि त्याला दुसरं जे अभिप्रेत स्वरूप होतं त्याच्याबरोबर विपरीत स्वरूप प्राप्त झालं या प्रकारच्या व्यवस्था जर तयार व्हायच्या असतील त्याच्यासाठी लागणारी जी गुंतवणूक असेल ती गुंतवणूक काही प्रकारची पायाभूत गुंतवणूक ही सरकारांनी जर केली तर ते अधिक चांगलं असतं करायलाच पाहिजे अशी या त्यात कोणती सक्ती नाही सहकारी मार्गानं करू नये असं यात कुठेही म्हटलेलं नाही जर लोकांचा सहकारी संस्थांवर विश्वास असेल त्यांना त्या सहकारी संस्था आपल्या हितासाठी काम करतात असा खरोखर कर खात्री असेल तर त्यांनी तसंही करावं कारण ही मुळात मुभा देणारी त्याला मिळालेली मुभा शेतकऱ्यांनी स्वतःसाठी कशी वापरावी याच्यासाठी चालना म्हणून दिलेलं हे तिसरं विधेयक आहे जशी सहकारातून काहीतरी विकास होईल अशी जी आशा होती ती फलद्रूप झाली नाही तशी लोकांनी कंपन्या काढाव्या कंपन्यामार्फत हा व्यापार होईल अशी जर कोणाची सार्वत्रिक भाबडी आशा असेल तर त्या भाबड्या आशेला देखील तशीच कालांतरानं तिलांजली मिळू शकते हे लक्षात घ्यावं कारण व्यापार करण्यासाठी म्हणून लागणारी जी कौशल्य आहेत त्यासाठी लागणारे जे कष्ट आहेत प्रयत्न आहेत त्यासाठी बाजाराचे जे ज्ञान आहे हे ज्ञान हस्तगत करण्याऐवजी केवळ मी शेतकरी आहे म्हणून मला माझा माल पाहिजे तिथं मला पाहिजे त्या भावामध्ये विकता येईल असा शेती नाही कुठल्याच वस्तूचा व्यापार होत नसतो हे शेतकऱ्यांच्याही लक्षात येईल आणि ते जेव्हा लक्षात येईल तेव्हा शेतकऱ्यांना हे अधिक अधिक दाण्या करायला लागेल की पिकतं ते विकण्याऐवजी विकतं ते पिकण्याची पद्धत ही अंमलात यायला पाहिजे आणि ह्याची जागरूकता केव्हा येईल जेव्हा शेतकरी या आपल्या व्यवसायाकडे आणि आपल्याला जो विक्रीचा माल काढला आहे त्याच्याकडे व्यापारी वृत्तीनं पाहायला लागतील ती व्यापारी वृत्ती उलट शेतकऱ्यांमध्ये बाळायची असेल तर या प्रकारची स्वातंत्र्य देणं आणि या प्रकारची दुसऱ्या प्रकारच्या संघटना काढून त्यांनाही आपली बाजार व्यवस्था उभं करण्याचं स्वातंत्र्य देणं हे कायदेशीरदृष्ट्या अतिशय रास्त आणि बरोबर आहे याच्यामध्ये कोणताही अन्याय नाही कारण याच्यामध्ये सरकार असं म्हणत नाही की आम्ही कंपन्या तुम्हाला काढून देतो आणि मग तुम्ही त्या चालवा आणि नाही चालवलं तर आम्ही त्याचा तोटा घेतो अशा तो। सर कंपन्या इकडे काही हस्तगत होणार का नाही याचा मूळ जो हेतू आहे तो हेतू आहे की ज्या प्रकारचं स्वातंत्र्य आज आपण या दोन्ही विधेयकांच्याद्वारे दिलं त्याच्यातून तयार होणाऱ्या ज्या व्यापाराच्या नव्या वाटा असतील शक्यता असतील त्या शेतकऱ्यांनी अंगी बनवायच्या म्हटलं पत्करायच्या म्हटलं चालवायच्या म्हटलं तर त्यासाठी लागणारी संघटनात्मक ज्या काही पर्याय आहेत त्या पर्यायांची परयाये, देखील याला पुस्ती म्हणून जोड म्हणून दिलेली अशी ही वि हे तिसरं विधेयक आहे ह्या दृष्टीनं जर बघितलं तर आजवर ज्या रीतीनं आपण शेतीमाल विक्रीविषयक नियंत्रणाचा विचार करत होतो त्याच्यामध्ये काही फार मोठी स्थित्यंतर करतं गरजेची आहे दोन प्रकारची मी अगोदरच ज्याला पायाभूत सुविधा म्हणजे ज्याला आपण एरवी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो त्याचा जर विचार केला तर आपण ज्या रीतीनं आज गोदामं चालवतो म्हणजे आपण कशाला तर शे खुद्द केंद्र सरकार ज्या रीतीनं त्यांची गोदामं चालवतो त्या गुदामांमधली अवस्था ही अतिशय दयनीय आहे पोत्यात भरून रास लावणं याच्या पलीकडे त्यातून साध्य होत नाही फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला तर वेगळाच प्रश्न आहे कारण ती गुदामं देखील इतकी कमी पडतात की ती ओढ्यावरतीच साठवली जातात आता मी नंतर त्याच्याकडे दु दुसरं याच्यातून दुसरं काय काय होऊ शकते या ते येणार आहे पण अनेक वस्तूंचा शेतीमालामध्ये विशेषतः ज्या वस्तू ह्या नाशवंत नाहीत ज्या तुलनेनं एक वर्षाच्या दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या अवधीमध्ये पर्यंत त्या टिकाऊ आहेत अशांची साठवण आणि त्याची बाजार यंत्रणा म्हणजे एका बाजारातून माल दुसरीकडे जाणं तो जिथं साठवला हो आहे तिथंच विकायला पाहिजे असं नाही तो जिथं साठवला हो गेला आहे तिथं साठवणारा ठेवणारा हो शेतकरी किंवा व्यापारी यांना तो अन्यत्र जिथे काही माल मिळत असेल जर बरी किंमत मिळत असेल गरज असेल तिथं मागणी जास्त असेल तर तो हलवता येतो पण तो हलवताना तो ज्या रीतीनं साठवला गेला पाहिजे त्याच्यासाठी जी काळजी घेतली पाहिजे त्याच्यावरती ज्या काही किमान प्रक्रिया साठवणीशी संबंधित म्हणून किमान प्रक्रिया आहेत त्या केल्या पाहिजेत अशी व्यवस्था उभी राहणं ही एक अत्यंत नितांत गरज आहे कारण कालांतरानं असं होणार आहे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण होते हे नागरीकरण लक्षात घेता कुठली शहरं किती प्रमाणात कोणत्या गोष्टीला किती मागणी तयार करतात याचा अंदाज घेऊन त्या शहरांशी निगडीत असतील त्या शहरांशी सुसंगत असतील अशा प्रकारच्या ठिकाणी ही साठवण्याची केंद्रं झाली पाहिजेत ही साठवण केंद्र करणं तयार करणं आणि ती शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सामील करून घेऊन तयार करणं हा पुढच्या काळामधला सर्वात महत्त्वाचा गुंतवणुकीचा टप्पा आहे त्याच्याबरोबरीनं जो टिकाऊ माल आहे या टिकाऊ मालामध्ये एक वेगळ्या प्रकारची बाजारपेठ ही नेहमी शक्य असते जी जगभर चालते आपल्याकडे देखील मर्यादित प्रमाणात चालते पण ती आपण वाढू देत नाही कारण आपल्याकडे अशी समजूत आहे की ज्याला वायदे बाजार म्हणतात की जिथे उद्या किंवा काही कालांतरानं मी तुम्हाला या वायद्याच्या भावानं माल देणार अशी हमी घेतलेली असते ती परस्परदृष्ट्या खरेदी करण्यावरती सक्ती असते विकणाऱ्यावरती सर्व याला फॉरवर्ड मार्केट्स म्हणतात अशा प्रकारची मार्केट फॉरेन एक्सचेंजमध्ये रोज चालतात कारण लोकांना असं वाटतं की काहीतरी शेतीमाली काहीतरी एक विशेष गोष्ट आहे अशी काही विशेष गोष्ट नाही याच्यामध्ये धातू धातूची खनिजं या सगळ्यांमध्ये जगभर अशा प्रकारचे व्यवहार चालतात आणि त्या प्रकारचे व्यवहार चालल्यामुळे त्या वस्तूंची मागणी पुरवठा संतुलित करण्याची क्षमता त्या बाजारपेठांची ही सुधारली जाते वधारली जाते आपल्याकडे होतं असं की एखाद्या वस्तूचे भाव वाढायला लागले की काहीतरी भयंकर आसमानी संकट आल्यासारखं समजून त्याच्यावरती बंदी घालायची असा जो एक शिरस्ता पडला आहे आणि हा शिरस्ता खरं तर बहुवंशी व्यापाऱ्यांना सोयीचा पण ग्राहकांना आपलासा वाटणार असल्यामुळे आणि नेहमीच ग्राहकांची संख्या आणि ग्राहकांचा राजकीय दबाव हा मोठा असल्यामुळे आपण असं समजतो की शेतीमाल जो आहे तो जमेल तेवढा स्वस्तात उपलब्ध करून दिला पाहिजे का स्वस्तात उपलब्ध करून दिला पाहिजे असं कोणी म्हणतं की स्वस्तातली स्वस्त मोटार उपलब्ध करून द्या ज्याला आहे तो ती घेतो तसंच शेतीमालाचं पण आहे शेतीमालाकडे जीवनावश्यक वस्तू म्हणून कमीत कमी किमतीत ती सर्वांना कायम उपलब्ध हो होऊन दिली पाहिजे हे जे राजकीय भूत आहे हे मानेवरून उतरलं पाहिजे हे उतरल्या खेरीज ज्या प्रकारचा आचरटपणा वर्षानुवर्ष सरकार, करते। सरकार करते। करत आहे किंबहुना आज देखील हे सरकार करत आहे ज्या रीतीनं ते कांद्याची निर्यातीवरती बंदी घातली खरं तर कांद्याची निर्यात ही हा एक स्वतंत्र वेगळा विषय आहे कारण ज्याला बाहेर बाजारपेठ आहे कांदा म्हणजे एक प्रकारचा कांदा नसतो बांगलादेशमधला वे का का कांदा वेगळ्या दर्जाचा असतो वेगळ्या किमतीला विकला जातो मध्यपूर्वीत वेगळा विकला जातो अजून युरोपात काही फारसा विकला जात पण जिथं बरी किंमत पडते तिथं ठराविक आकारमानाचा कांदा ठराविक प्रकारचे व्यापारी दीर्घप्रद्धतीच्या करारानं त्यांनी केलेली ही त तयार केलेली ही बाजारपेठ आहे असंच सर्व शेती मलाबद्दल देशातनगत बाजारपेठामध्ये पण व्हायला पाहिजे त्यामुळं उलट विदेशी व्यापार आणि देशांतर्गत व्यापारामध्ये फार मोठा भेद करायचा आणि देशांतर्गत ती वस्तू ही काहीतरी करून स्वस्त झाली पाहिजे अशा हट्टाग्रहापोटी त्याच्यावरती निर्बंध आणायचं याच्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचं गेले सत्तर वर्ष आतोनात नुकसान झालेलं आहे जर गरजेची आहे जर ती अत्यावश्यक आहे तर माणसाला त्यासाठी अधिक किंमत मोजली पाहिजे आणि जी तुलनेला अत्यावश्यक नाही त्याच्यावरचा खर्च कमी केला पाहिजे पण आपल्याकडचं जो काही तर्क आहे ते तर्क नेमका उलटा आहे की जर ती अत्यावश्यक आहे तर ती काही करून स्वस्तात करून द्या सगळ्यांना स्वस्तात करून द्या याची भरपाई सरकारनं करायची किती काळ कोणत्या वस्तूत किती मदत मर्यादेमध्ये किती मुदतीसाठी याचा कोणी विचार करत नाही आणि हे असं सुरू करून गरिबांच्या नावाखाली आपण सर्व प्रकारच्या बाजारपेठेतल्या ग्राहकांना प्रकारची प्रकार किंमत द्यायचा प्रयत्न करत असतो ती प्रत्यक्षात मिळते असंही नाही आहे पण नियंत्रणाचं जे सोंग असतं ते सोंग मात्र तशा आविर्भावानं चालवलं जातं ही परिस्थिती हळूहळू काढून टाकली पाहिजे शेतीमाल कायमचा सर्वांना पाहिजे तसा स्वस्तच मिळाला पाहिजे कुठला तरी विशिष्ट प्रकारचा शेतीमाल विशेष करून कायम स्वस्त मिळालं पाहिजे हे भूत राजकारणातून समूळ उखडलं गेलं पाहिजे कांदा नसेल तर कांद्याशिवाय एरवी चार महिने काही न खाणारा आपला भारत देश आहे आणि समाज आहे कांदा महाग असेल तर कांदा खाणार नाहीत तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी करून कांदा स्वस्त करण्याची सक्ती ही आपल्यावरती मानेवर जो असल्यासारखी घटनू काही घटने दिली आहे अशी परिस्थिती नाही हा फक्त राजकीय भावनेचा खेळ आहे आणि हा खेळ हा ग्राहकांच्या बाजूनं आपण उभा आहोत असं सोंग आणण्यासाठी असतो प्रत्यक्षामध्ये ग्राहकांना मिळणारा कांदा हा फार आतोनात स्वस्त असतो असंही नाही त्यामुळे हे सोंग आणणं बंद होईल अशा रीतीची बाजार व्यवस्था उभी राहिली पाहिजे त्यामुळे ज्याला वायदे बाजार म्हणतो तशा प्रकारची परिस्थिती वायदे बाजाराचं जर जास्त अधिक प्रगत अधिक नियमित ज्याला एरवी प्रमाणीकृत म्हणजे स्टँडर्डाईज असे जर समजा वायदे सुरू झाले तर त्याला फ्युचर्स म्हणतात फ्युचर्समध्ये मिळणाऱ्या किमतीच्या आधारानं शेतकऱ्यांनी केलेलं लागवड करायची या प्रकारचा जर समजा शिरस्ता पडत गेला तर शेतीचं रूप कसं असेल असं आपण बघायला शिकलं पाहिजे कारण हे भविष्य आहे आजवर शेतीमाल जे पिकेल ते विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांखेरीज पुढची पिढी ही अशा प्रकारानं शेतीमालाचा वेगळ्या रीतीनं विचार करून विक्री करता येते जे विकलं जाईल तोच करारानं बांधला गेलेला माल पैदाच करता येतो अशा प्रकारचं शिक्षण घेण्या इतपत शेतकऱ्यांची पुढची पिढी ही जागरूक आहे त्या पिढीचं ते जागरूक पण अधिक समर्थ करण्यासाठी आज वेगळ्या प्रकारची तंत्रज्ञानं उपलब्ध आहेत आज जशी अनेक शेतकऱ्याची पोरं घरी बसल्या बसल्या प मोटार सुरू करतात ड्रीप इरिगेशन सुरू करतात त्या मुलांना अशीच बाजारपेठ जर अगोदर या बाजारपेठेत कधी किंवा किती माल येणार आहे त्याच्याकडून आलेली जी काही विचारणा आहे ती विचारणा कुठल्या दिशेनं जाणारी आहे याचा अंदाज घेता येणार नाही असं आपण का समजतो जसे हवामानाचे अंदाज घेण्यासाठी आज लोक स्वतःची वेगवेगळी छोटी ॲप तयार करतात तशी व्यापाराचचे ॲप तयार होतील अनेक छोटे छोटे गट असे आहेत की ज्यांनी अगोदर आपल्या यांच्याकडून नोंदणी नोंदणी करून घ्यायची मागणीसाठी म्हणून की आम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये चाकवत पाहिजे तर अशा शंभर जुड्या करू शकणारे लोक असतील तर ते आज इथं नसतील तर तिकडच्या कुठल्या तरी ग्रुपला माहिती जाते आणि ते पुरवतील या रीतीनं शेतीमालाचा व्यापार जो विक्रीला अधिक अनुरूप असा माल काढण्याचा शिरस्ता असलेल्या शेतीचा व्यापार उदयाला येणं आणि तो शेतकऱ्यांना लाभकारकरित्या स्वतःला चालवता येणं हे शेतीचं भवितव्य असलं पाहिजे याच्यामध्ये आहेत ते सगळे शेतकरी टिकतील का तर याचं उत्तर नाही असं आहे काही शेतकरी वगळले जातील काही शेतकऱ्यांना ही तोट्याची शेती करण्याच्याऐवजी त्या शेतीच्या व्यापारासंबंधी असलेल्या सेवांमध्ये कदाचित जास्त पैसे मिळतील काही जण ट्रान्सपोर्टमध्ये जास्त पैसे मिळवतील काही जणं स्कॅनिंगमध्ये जास्त पैसे मिळवतील काही जणं शहरामध्ये जाऊन आज जसं या करोनाच्या काळामध्ये झालं की तिथे जाऊन विकत घ्यायच्याऐवजी तुमच्या दाराशी जो दा माल येतो तर तो माल घ्यायला लोकं आज तयार होत आहेत हे जसं भान आलं एकाएकी या संकटामुळे हे भान हे रोजची रूढी बनेल याची देखील तेवढीच शक्यता आहे कुठली शक्यता प्रत्यक्षात येईल कोणती मूळ धरेल कुठली बळावेल कुठली जास्त लाभकारक शेतकऱ्यांना वाटेल याचा कोणालाही अंदाज आज घडीला बसून करता येणार नाही किंबहुना तसं करणं हे दिवा स्वप्न आहे ही शेकमधी आहे कुठल्या तरी एका बाबूला किंवा कुठल्या तरी एका राजकारणाला किंवा कुठल्या तरी एका तज्ज्ञांच्या समितीला पुढे वीस वर्ष कुठल्या बाजारात काय होणार आहे असं सर्वज्ञान नसतं <coughs> ते असल्यासारखे अहवाल दिले जातात त्याचा लाभ दुसरा कोणाला तरी असतो त्यामुळे ह्या तिन्ही विधेयकांचं हे जे मूळ रूप आहे की जे भविष्याच्या दृष्टीनं शेतीचं जे काही रूप बदलायला पाहिजे त्याची दिशा वळवली गेली पाहिजे याच्यासाठी लागणारी ही आवश्यक पावलं होती ती सा, ले ले। या विधेयकामुळं सा साकार झालेली आहेत याच्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे शेतकऱ्यांचा बळी दिला आहे शेतकऱ्यांना कॉर्पोरेट लोकांच्या व्यवस्थेच्या गुलाम करून सोडलं आहे या प्रकारची जी नाटकी भाषा आहे ही नाटकी भाषा आहे मगर मगरीचे नकराश्रू म्हणतात तसे आहेत याच्या पलीकडे त्याला मतलब नाही एक मुद्दा जो निघाला तो असा की याचा अर्थ शेतकरी त्यांच्या मालाला मिळणारी जी काही किमान आधारभूत किंमत आहे त्याला तिलांजली दिली जाईल यात लोकांच्या लक्षात येत नाही ही सर्व व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेचं स्वरूप आपण पहिल्यांदा ध्यानात घेऊ एकतर जी, जी एकूण खरेदी होते ही खरेदी काही मोजक्या वस्तूंची होती मुख्यतः गहू आणि तांदळाची होते काही ता ता काळामध्ये अशी तेलाची खरेदी विक्रीमध्ये पण शेतकरी उचललं होतं एन डी नावाच्या संस्थेला त्यांनी आयातीचा परवाना देऊन आमूलच्या मार्फत ते विकायचा प्रयत्न केला होता एन डी बी अमूलच्या नाही एन डी बीनं स्वतःच काढला होता धारा नावाचा ब्रँड पण आता परिस्थिती अशी आहे की सरकारनं या प्रकारचा व्यापार करावा अशी गरज आहे का कारण सरकारकडे त्यासाठीचं लागणारं कौशल्य आहे का सरकार आज जे गहू आणि तांदूळाच्या खरेदीमध्ये क्वचित अजूनमधून अजून चार पिकांमध्ये येतं सोयाबीनमध्ये कधी येतं कधी आपल्याकडे तुरीचा प्रयोग झाला तो फसला कारण पुरवठा किती आहे हे सरकारला कुठं माहिती होतं आणि पुरवठा इतका आला की सरकार खरेदी करू तो म्हटलं तर ती केलेली खरेदी ठेवायची कुठे असा प्रश्न होता कारण गुराब नव्हती मग अशी मी जो पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचा जो मुद्दा दिला तो हो या दृष्टीनं महत्त्वाचा आहे की शे आलेला सगळा माल कुठल्या तरी एका भावानं सरकारनं खरेदी करायचा असं जगातल्या कुठल्याही सरकारला शक्य नसतं असं असूनही आधारभूत किमती आपण जाहीर करतो आणि सरकार त्यानुसार खरेदी करतं याचं वेगळंच कारण आहे शेतकऱ्यांना भाव मिळावा खेरीज जे सरकारचं दुसरं कारण आहे ते म्हणजे सरकारला असं वाटतं की आपल्या वा देशामध्ये अनेक प्रकारचे इतके गरीब लोक आहेत की त्यांना मिळणारं उत्पन्न तुटपून जाईल त्यामुळे त्यांना जगण्यासाठी लागणारं किमान अन्न देखील मिळत नाही म्हणून ते अन्न त्यांना आपण स्वस्तात उपलब्ध करून द्यायचं आहे आता हे उपलब्ध करून द्यायचं तर त्याची लागणारी खरेदी हे सरकार करतं ही खरेदी काही एका विशिष्ट हमी भावानं जर करता आली तर ती सरकारला फायद्याची पडते फेरीच त्याच्यामध्ये सरकारला अप्रत्यक्षरित्या काही प्रमाणात शेतकऱ्याला लाभ देता येतो हे सर्व जे घडित आहे हे एकोणीसशे पासष्ट सालच्या जेव्हा ॲग्रिकल्चर प्राईस कमिशनची स्थापना झाली म्हणजे कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली नंतर त्याचं नामकरण वेगळं झालं ते आता आपण तरी सी सी पी म्हणतो ए पी सीच्याऐवजी पण त्याच्यामध्ये असा विपरीत अभिप्रेत होतं की स्वस्तातलं धान्य कोणाला तरी द्यायचं मग कोणी द्यायचं पण स्वस्तातलं धान्य द्यायचं याचा आता शेतकऱ्याची किंमत पाडायची का तर नाही मग मग ती खरेदी कुठली असेल तर ती शेतकऱ्याची निदान काही किमान खर्च भरून निघेल अशा प्रकारची असली पाहिजे जो किमान खर्च काढणं आलं किमान खर्च काढता आला तरच मग या प्रश्नाचं उत्तर देता येईल की शेतकऱ्याला मिळणारी किमान किंमत किती आहे सांगा म्हणून की आधारभूत किंमत ठरली पण मूळ रोग काय तर अंतिमता शेतकऱ्याच्या हिताच्याहीपेक्षा जास्त शेतकऱ्या शेतकऱ्याकडून केलेला खरेदी केलेला माल हा काही विशिष्ट ग्राहकांना एका ठराविक किमतीला कमी किमतीला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारनं अंगीकारली आहे ती व्यवस्था चालण्यासाठी म्हणून सरकार खरेदी करतं ह्या खरेदीचा मूळ हेतू आहे शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळणं हा त्याचा एक परिणाम आहे ते त्याचं मूळ उद्देश नाही अशी आजवर त्या योजनेची परिणती झालेली आहे एकूण याच्यातली जी खरेदी आहे ते खरेदीचे व्यवहार देखील हे काही फारसे पारदर्शक आहेत असं नाही अनेकदा असं होतं आणि जे सगळ्या प्रकारच्या एकाधिकार असलेल्या किंवा मर्यादित स्वरूपाचे व्यापारी असलेल्या बाजारपेठांमध्ये होतो जसं एकाधिकार कापूस योजनेखाली होत होतो की आलेला कापूस किती आला याची मोजदात याची गणना ही इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या मालाची तो साठवणूक होते त्याची नासधूस होते सगळं लक्षात घेतलं तर व्हायचं काय खरेदी करणारे माल कमी खरेदी करायची जास्त मालाची पावती काढायची ती पावती आणि त्याच्यामध्ये असलेला जो फरक आहे ते, ते भावात आपापसात आप म्हणजे व्यापारा खरेदी करणाऱ्या व्यापारी किंवा शेतकरी यांच्याबरोबर अधिकारी वाटून घ्यायचे असाच व्यवहार सर्रास मोठ्या प्रमाणात सर्व सरकारी खरेदीमध्ये गवात चालतो तांदूळात चालतो तुम्ही कोणताही व्यापाराची वस्तू घ्या तिथं हा असा व्यवसाय चालणारच कारण जोपर्यंत ही साठवणुकीची यंत्रणा त्याच्या त्याची मोजदत करण्याची क्षमता ही खुद्द सरकारमध्ये नाही त्याच्याकडे पुरेशी छप्पर असलेली गुदाबं बांधायची व्यवस्था नाही तिथं अशा प्रकारची व्यवस्था होणारच मग नंतर त्याला अजून त्या त्या मालाला भाटे फुटतात की खरेदी केलेला माल तीन वर्ष पडून राहिलेला असल्यामुळं ते होता मानवी उपभोगासाठी लायक नाही म्हणून तो काढून टाकायचा आणि मग कोणाला विकायचा पशुखाद्यवाल्यांना विकायचा पोल्ट्रीवाल्यांना विकायचा किंबहुना तोच माल काढला जातो असं नाही तो दोन वर्षापूर्वीचा जरी असला तरी कळायला काय मार्ग आहे की हा दोन वर्षापूर्वीचा किती आहे आणि तीन वर्षापूर्वीचा किती आहे तो तुम्ही व्यापाऱ्याला सलग विकता बघ तोही पडेल किमतीनं विकता व्यापाऱ्याला तो पडेल किमतीला मिळतो आणि चालू बाजारभावाला विकता विकता येतो हा व्यापारातला नफा वाटून घेण्यासाठी व्यापारी त्या अधिकाऱ्याला पैसे देतो ही सर्व पद्धती ही पद्धती वेगवेगळ्या रीतीनं ग्रासलेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रष्ट कारभारामुळे ग्रासलेली आहे कारण सरकार सोंग आणतं आपण कोणतरी फार प्रभावी असे इतके प्रभावी व्यापारी आहोत की व्यापारामधल्या दोन्ही बाजूंचा आपण एकाच वेळेला लाभ करून देणारे नफा करणारे असे मोठे मायबाप सरकार आहोत हे जे सोंग चालतं हे सोंग थांबलं पाहिजे किंबहुना हे सोंग थांबेल का या भीतीनं हा मुद्दा काढण्यात आला आहे की याचा अर्थ आधारभूत किमतीला खरेदी होणारच नाही का नाही होणार सरकारची ती गरज आहे आणि सरकार जेव्हा करतं की ही एवढी आधारभूत किंमत असली पाहिजे असं सरकार म्हणतं त्यावेळेला ते खरेदी याच्यापेक्षा का खाली किमतीमध्ये करूच शकत नाही आता प्रश्न असा आहे की ही किंमत त्याच किमतीला होणारी खरेदी डायरेक्ट थेट शेतकऱ्यांकडून देखील सरकार करू शकतं जे आपण तुरीबद्दल करत होतो पण तिथं चूक काय होती कोणी किती तूर विकणार हे आधी नोंदवलं होतं का नंतर नोंदवलं सरकारनं तशी पद्धत सुरू करावी ज्यांनी नोंदवलं आहे आणि ज्यांना ॲव्हरेज प्राईस फेअर क्वालिटीचा गहू विकता येतो तूर विकता येतं किंवा अजून काही विकता येतं सह, त्यांच्याकडून दर ती खरेदी करावी आणि ती जर खरेदी फार मोठ्या प्रमाणात करावी लागेल असं वाटत असेल तर सरकारनं जाहीर करावं याच्या पलीकडे आम्ही विकणार नाही होत हे जर विकणार नाही विकणार असं जर कळलं तर शेतकरी लावणार नाहीत अनेक ठिकाणी जे आज बाजार घटने शेतीमध्ये असं असतं की सहज सहजी पुरवठ्यावरती नियंत्रण एकदा लागवड झाली की करणं कठीण असतं मग त्याच्यासाठी काय लागतं ती लागवड किती करायची याचा अंदाज घ्यायला लागतो श अनेक शाणे शेतकरी ह्या प्रकारचा अंदाज घेतात की जर समजा अगोदर लागवड झालेला बटाटा कुठल्या तरी बाजारपेठामध्ये अगोदर आलेला आहे तर त्याला जो भाव मिळणार आहे तो माझा जर त्याच्यानंतर चार आठवड्याने येणार असेल तर तो तोपर्यंत अनेक प्रकारचा बटाटा आलेला असेल त्यामुळे मला मिळणार किंमत ही मिळणार नाही तेवढी हे त्याला कळतं त्यामुळे अगोदर जर जास्त लागवड झालेली ही खूप जास्त हे कळलं तर तो शेतकरी बटाटा लावणार नाही हे व्यापारी भान शेतकऱ्यांमध्ये पसरण्यासाठी माहिती यंत्रणा तयार करणं हे सरकारचं काम आहे आणि ती यंत्रणा जर तयार झाली तर शेतकरी स्वतः शहाणपणानं या गोष्टी करू शकतील ह्याला मी शेतीचं व्यापारीकरण म्हणतो म्हणजे शेतीचं व्यापारीकरण आत्ता नाही असं नाही आहे व्यापारी दृष्टीनं होणारी शेती आणि व्यापारी दृष्टीनं कर शेती करणारं शेतकरी या अर्थानं हे व्यापारीकरण जास्त अगोदर सखोल झालं पाहिजे त्यामुळं किमान आधारभूत किंमतीतून सरकार पळ काढणार आहे जणू काही प्रत्येक वस्तू जी काही तयार होते त्याची आधारभूत किंमत द्यायला सरकार प्रत्येक बाजारामध्ये हजर आहे कुठल्या ज्वारीच्या बाजारामध्ये सरकारचा आदर आहे की ती इतक्या मोठ्या प्रमाणात ज्वारी घेणार आहे आणि ज्वारीची किंमत पडू देणार नाही आहे तर ही जी फसवणूक चालली आहे ती कि आधारभूत किंमत किती वस्तूंना किती एकूण सरकारनं केलेल्या खरेदीमध्ये मिळू शकते याचं प्रमाण पाहिलं तर ते इतकं नगण्य आहे की जणू काही ही व्यवस्था डुळेला नाहीशी जर झाली तर फार मोठे शेतकरी वंचित होणार आहेत असं समजण्याचं कारण नाही आणि किंबहुना शेतकरी स्वतःच्या गरजेसाठी नाही तर सरकार स्वतःच्या गरजेसाठी खरेदी करतं तर ती खरेदी किती आहे हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी ठरवावं पंजाबमधल्या तांदूळ गहू तांदूळ विकणाऱ्या शेतकऱ्यांना आत्ता ती योजना आली मी चार वर्षापूर्वीच दिलेली सूचना होती की प्रत्येकजण लागोपाठ दोन गहू घेतो पाणी साचून राहतं त्यात तो तांदूळ येतो तांदूळ खरेदीची गडबड सुरू होते त्याच्यापेक्षा अनेक ठिकाणी अमेरिकेमध्ये आहेत युरोपमध्ये आहेत अनेक देशांमध्ये कुठलं तरी पीक न घेण्याबद्दल सरकारनं अनुदान द्यावं कारण तो न घेतल्यामुळे त्या जमिनीचा वापर त्या पिकात होत नाही तो तसा वापर न झाल्यानंतर तेवढा पुरवठा जो असतो तो पुरवठा हा कमी होतो सरकारवरती पुरवठा घ्यायची मग त्यामुळे आजी काही अंगभूत स सक्ती असते तीही जाते आणि त्या ठिकाणी अन्य दुसरं पीक लावून शेतकरी दुसऱ्या मार्गाने देखील क किंमत मिळवतील पैसे मिळवतील म्हणजे न घेतल्याचे पैसे अधिक दुसरं पीक लावल्याचे पैसे असे शेतकऱ्याला मिळू शकतात त्यामुळे अनुदानच द्यायचं असेल तर अशा रीतीनं द्यावं काही भागांमध्ये भारतातली शेती सर्वत्र एकसारखी नाही तिथली दा द्यायची जी अनुदान आहेत त्या अनुदानाचं स्वरूप देखील म्हणून बदललं पाहिजे किंवा खतांवरचं अनुदान काढून टाकल्यामुळं काहीही फरक पडणार नाही शेतकरी त्याचे पर्याय शोधून काढतील शेतकरी खताचा डोस ॲडजस्ट करतील की खरं तर आता फक्त युरियामध्येच राहिले ते अनुदान आहे उरलेल्या न्यूट्लिअरबद्दल अनुदान कुठे शिल्लक आहे म्हणून काय शेतकऱ्यांनी वापर पूर्ण थांबवला आहे असं थोडं झालं आहे त्यामुळे आपण जे असं समजतो की कधी काळी कुठल्या तरी काय उद्देशानं जाहीर केलेली योजना आहे आणि ती यंत्रणा जी ती यंत्रणा तशीच चालू ठेवली म्हणजे शेतकऱ्याचं कल्याण आहे आणि ती का काढून टाकलं म्हटलं की आपण शेतकऱ्याचा बळी दिला बळीराजाला मातीत गाडलं ही नाटकी भाषा बंद करावी आणि त्याचा व्यवहारही विचार करावा हा व्यवहार विचार आणि शेतकरी संघटनांनी मुळात केला पाहिजे आज खताच्या ऐवजी जर समजा ती खताला मिळणारी जी काही अनुदानाची रक्कम आहे ही नियंत्रित आणि हमखास स्वरूपामध्ये निदान कमीत कमी एक पीक दोन पिकं घेता येईल अशा प्रकारची पाण्याची पुरवठ्याची व्यवस्था उभी करण्यामध्ये जर वापरली तर शेतकरी अधिक सुखी होईल पण आपण या प्रकारची ही जी काही चुकीची पडलेली वाट आहे ते सोडायला तयार नाही आज पाणी नसेल तर जेवढी उत्पादनात घट होते तेवढी उत्पादनात घट खताची मात्रा कमी केल्यामुळे कधीच होत नाही जेवढी पाण्याची गरज आहे पिकाला हुकमी गरज जेवढी आहे ते हुकमी गरज असणारं पाणी हुकमीपणानं उपलब्ध होण्यासाठी जर अनुदान खर्च पडलं आणि अनुदान म्हणजे काय तर त्याच्यामधला जो भांडवली खर्च आहे तेवढंच अनुदान उरलेली तुम्ही पाणीपट्टी म्हणून वसूल करतच असता जो आपण ज्याला चालू खर्च म्हणतो किंवा मेंटेनन्स ऑपरेशन खर्च म्हणतो तो शेतकऱ्याकडून वसूल करता येतोच त्यामुळे ही पद्धती बदलण्याकडे जास्त रोग दिला पाहिजे की शेतकऱ्यांना अनुदान कशासाठी पाहिजे कोणत्या प्रकारचं अनुदान पाण्याच्या उपलब्धतेसाठी केलेला खर्च विरुद्ध खतावरती देणारे दिलं जाणारं अनुदान याच्यामधलं निम्म अनुदान अप्रत्यक्षरितल्या दहापैकी कमीत कमी चार ते सहा वर्ष हे खत उत्पादकांना जात असतं खत वापरणाऱ्याला जात नसतं ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शेतकरी संघटनांनी मागणी करावी त्यामुळे किमान बाजारभावाचा प्रश्न आणणं हा तर केवळ फक्त आडते दलालांना असं वाटतं की म्हणजे आता या बाजारातली खरेदी बंद होणार मग आपली आजवर बसलेली घडी ही कशी चालू राहील या चिंतेपोटी काढलेला हा प्रश्न आहे एरवी शेत सरकारला कुठेही खरेदी करता येते थे? सरकारला थेट देखील खरेदी करता येते त्यामुळे किमान आधारभूत किमतीवरती खरेदी थांबेल हा तर निव्वळ बकवास प्रचार आहे असं थांबण्याची काही गरज नाही जोपर्यंत सरकार या ना त्या कारणानं स्वस्त धान्य स्वरूपाची योजना चालवतं तोपर्यंत याला विराम मिळण्याची शक्यता नाही याच्यात उलट दुसरा एक विचार केला पाहिजे की आजवर राज्यांमध्ये गव्हाचा आणि तांदूळाचा वापर जो आज एवढा खप दिसतो खेरीत जी अनेक पारंपरिक पिकं होती त्या पारंपरिक पिकांना खरं अशा प्रकारची कुठलीच किमान आधारभूत किंमतीची किंवा स्वस्त धान्यामध्ये विक्रीची व्यवस्थाही अस्तित्वात आलेली नाही आत्ता अलीकडे काही राज्यांनी असा प्रयत्न सुरू केला आहे उदाहरणार्थ ओरिसामध्ये आदिवासी भागामध्ये ज्या प्रकारची नाचणीची पिक आहेत त्यासाठी त्यांनी अशा प्रकारची योजना सुरू केली कारण नाचणी हा रेशनवरती मिळणारा स्वस्त धान्य योजनेत मिळणारा असा पदार्थच नाही कारण खरं तर तो ब अनेक गरीब लोक वापरतात पण राज्य सरकार स्वतः ही जबाबदारी घ्यायला तयार नाही राज्य सरकार या कायद्याचं नियंत्रण आपल्या हातून जातं आणि त्याच्या निमित्तानं आपल्याला मिळणारा सेस जातो म्हणून आरडाओरडा करतायत पण हे राज्य सरकार एरवी शेतकऱ्यासाठी काय करतात कारण शेतीमालाचा शेती हा व्यवसाय आहे किंवा शेतीसंबंधी जमीनविषयक जो काही भाग आहे हा राज्य सरकारांच्या अखत्यारीत आहे कुठल्याही मालाचा व्यापार हा राष्ट्रीय प्रकारचाच अधिकार आहे त्यामुळे शेती हा विषय राज्यांच्या अखत्यारीत आहे याचा अर्थ राज्यांनी नाही ठरवायचं की कसा व्यापार झाला पाहिजे असं त्यात अभिप्रेत नाही आहे हे घटनेला धरून नाही घटनेमध्ये व्यापाराचं जे काही स्वातंत्र्य आहे ते सर्वांना सारखं आहे आणि किंबहुना शेतीमालाची बाजारपेठ ही व्याख्यता त्याच्या स्वरूपामुळेच ही राष्ट्रीय स्वरूपाची आहे त्यामुळे कुठल्या राज्यात काय विकलं जावं ह्याच्याबद्दल एका राज्यानं दुसऱ्या राज्याशी अडवणूक करण्याचं जर धोरण स्वीकारलं तर तो घटनेला हरताळ भासण्यासारखं होईल उद्या जर आसाम म्हटलं की आम्ही चहा फक्त इथंच विकू आणि आम्हाला इथंच विकायला परवानगी द्यावी तर अनेक लोकांना चहा मिळणार नाही त्यामुळे शेतीत पैदास झालेला उत्पन्नाचा कुठं व्यापार व्हावा याच्यावरती निर्बंध घालण्याचे घटनात्मक अधिकार सातव्या सूचीमध्ये असलेल्या सातव्या सूचीमध्ये असलेल्या जे काही विभाजन आहे केंद्र राज्य आणि सामायिक सूची याच्यात राज्य सरकारांना मिळालेले नाहीत ते आहेत अशी जर सम समजूत करून काही जण आता सुप्रीम कोर्टात गेलेत ते नक्की हारतील कारण व्यापार करण्याचा जो अधिकार आहे हा मूलभूत हक्क आहे आणि त्याची संविधानामध्ये तरतूद आहे आणि ही तरतूद तुम्ही शेतकऱ्यांना वगळेल किंवा त्याच्या स्वातंत्र्यावरती व्यापाराच्या स्वातंत्र्यावरती निर्बंध येईल अशा प्रकारची कोणतीही धारणा आणि धोरणं ही, ही राज्य सरकारांना अस्तित्वात आणता येणार नाहीत त्यामुळे राज्य सरकारांनी उलट याच्यातून बोध घ्यावा की आज तयार असलेली जी व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये अनेक राज्य सरकारांचं देखील भांडवल गुंतवलेलं आहे त्याचा आपण नव्या रीतीनं नव्या पद्धतीच्या व्यापारानं शेतकऱ्यांना लाभकारक असे शे, अजून काय करता येईल आहे त्या अवस्थेमध्ये त्यांनी व्यापार व्यापारी शरण प्रकारची वृत्ती किंवा धारणा ठेवण्याऐवजी त्याला नवीन रूप त्याला नवीन वळण देता येईल का नव्या प्रकारानं आपण ज्या आधारभूत किमतीबद्दल बोलायला पाहिजे कारण ती पिकं महत्त्वाची आहेत बाजारा ज्वारी त्याच्याबरोबरीनं तीन रांगांमध्ये येणारे तूर किंवा उडीद किंवा मूग याचा आपण काय करत असतो तर उलट याच्याबद्दल काय करता येईल याच्याबद्दलची कोणती पायाभूत सुविधा आपण शेतकऱ्यांना अधिक नीट उपलब्ध करून दिली तर शेतकऱ्यांना त्याचे चार बरे पैसे मिळतील उदाहरणार्थ जर गोदामं बांधली गेली तर गोदाम पावतीच्या आधारावरती बँकांकडे ती वर्ग केल्यासारखी किंवा व्यापाऱ्यांकडे वर्ग केल्यासारखी त्याच्या त्या गोदाम पावतीच्या आधारावरती त्याला कर्जाची परतफेड करता येईल असं नवीन कर्ज देता येतं मूळ कर्ज राईट ऑफ करता येतं ही यंत्रणा उभी करण्यासाठी म्हणून फॉरवर्ड मार्केट्स पाहिजेत म्हणून याच्यासाठी जशी शेअर मार्केटची यंत्रणा आहे तशीच फ्युचर्स आणि फॉरवर्ड्स असणारी म्हणजे वायदे बाजाराची प्रमाणीकृत आणि सरासरी नेहमीच्या आज चालू आहे त्या प्रकारचा वायदे बाजार ह्या ज्या काय साधलं जातं तर कोणतरी तो बाजार नियंत्रित करणारं नियमित करणारं दोन्ही प्रकारच्या सौदाच्या ज्या काही पा जे पक्ष आहेत त्यांना पाहिजेत असा आणि पारदर्शक असं स्वरूपाचा व्यापार करण्याची मुभा तयार करणार आणि आता तर ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं ठराविक गोदामांमधल्या रिसिटवरती त्याच्या लेबल्सवरती असं करता येण्यासारखी आवाज आहे याच्याकडे वाटचाल करणं हे जास्त शाणपणाचं आहे याच्यात राज्य सरकारांनी पुढाकार घ्यावा हा तर त्या प्रकारच्या फॉरवर्ड फ्युचर्स मार्केटच्या प्लॅटफॉर्मवरती त्या व्यासपीठामध्ये राज्य सरकारांनी स्वतःचे म्हणून पैसे घालावेत आणि स्वतः त्या प्रकारचा व्यापार करावा हे आज या स्वातंत्र्यामुळे तयार झालेली नवी संधी आहे राज्य सरकारांना देखील जे आजवर काही ठराविक प्रकारच्या धोरणांना ते जसे सगडले गेले त्यातनं मुक्त व्हायची ही संधी आहे त्यामुळे राज्य सरकारने अधिक कल्पकपणानं अधिक व्यवहार्यपणानं आपणच व्यापारोत हो असं भास दासव ऐवजी शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना देखील ह्याच प्रकारचा व्यापार अधिक आधुनिक तंत्रानं कसा जास्त सुरळीत करता येईल जास्त परस्पर लाभकारक करता येईल अशा प्रकारच्या यंत्रणा तयार करण्यासाठी म्हणून राज्य सरकारांनी उलट आंदोलनं करावीत आहे रावी, ती व्यवस्था चालू राहावी याच्यासाठी म्हणून आरडाओरडा करणं हा निव्वळ कांगाव आहे हा हितसंबंध यांचा कांगावा आहे ज्यांना या प्र कुठलीही गोष्ट नवीन होणार म्हणालीवरती येणारं जे भय असतं त्या भयातून होणारा हा कांगाव आहे या पलीकडे या कांगाव्याला अर्थ नाही त्याकडे काही फारसं लक्ष देऊ नये हा कालांतर विराम पावणार आहे कारण खरं तर हे सोंग आहे सगळ्या राजकीय पक्षांनी या प्रकारचं स्वातंत्र्य पाहिजे अशा प्रकारची भाषा केली त्यांच्या जाहीरनाम्यात ते लिहिले आहेत त्यांच्या द नेत्यांनी भाषणं केली आहेत त्यांच्या नेत्यांना वरच्या नेत्यांनी सांगितले की आता पुढच्या वर्षापासून असा कायदा करा की ज्याच्यामधून नाशावंत मालावरती निर्बंध गेली पाहिजेत हे काँग्रेसनं केलेलं आहे जो आज त्याच्यामध्ये फार मोठ्या आघाडीवरती आहे हे ढोंग बंद झालं तर जास्त शेतकऱ्यांच्या दृष्टीनं लाभकारक आहे कारण खर्च जी पुढे भविष्यातली जी आव्हानं आहेत भविष्यातल्या जे संधी आहेत त्याच्याकडे बघण्यासाठी म्हणून लागणारी ही मोकळीक आहे ही मोकळी मिळाली आहे या दृष्टीने विधेयकांकडे मुख्यतः बघितलं पाहिजे तर याच्यातला एक महत्त्वाचा का, प्रश्न असा आहे की याच्यामध्ये शेतीमालाच्या खरेदीच्या बाजूनं मक्तेदारी तयार होईल का आणि काहीच थोडक्या कंपन्यांची तयार होईल का एकतर मक्तेदारी नियंत्रण हे अनेक उद्योगांमधला प्रश्न आहे त्या फक्त शेतीमालाच्या उद्योगातला प्रश्न नाही आणि मक्तेदारी नियंत्रण असल्यामुळे ज्याच्याकडून खरेदी केलं जातं त्याला नेहमीच तोटा करावा लागतो सोसावा लागतो असंही नाही अमेरिकेचं उदाहरण लोक बऱ्याचदा येतात याचं कारण असं आहे आणि की तिथं अमेरिकेची फार मोठी अनुदान आहेत तरी शेती तोट्यात आहे असं लोकं बोलतात खरं तर असं आहे की हे शेतीचं जे अनुदान आहे हे आपल्या देशात जसं शेतकऱ्याच्या नावानं अनुदान मिळतं म्हणजे ते शेतकऱ्याला मिळतं असं नाही हे अमेरिकेत देखील खरं आहे अनुदान ही करासारखीच प चमत्कारिक पद्धत असते कारण अनुदान, अनुदान म्हणजे खरं तर उणे टॅक्स असतो निगेटिव्ह टॅक्स ज्याला म्हणतात उणे कर असतो आणि तो त्याचा भार कोणावरती पडतो किंवा लाभ कोणाला होतो हे ठरवणं जरा मुश्किल असतं तसं मी मगाशी म्हटलं की खताचं अनुदान हे शेतकऱ्याला मिळालं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं पण ते प्रत्यक्षात खत तयार करणाऱ्या किमतीला उत्पादकाला मिळतं अशीच अवस्था मोठ्या प्रमाणात अनेक शेतीमालाच्या खरेदीबद्दल ही अमेरिकेत होते कारण तिथे शेतीमालाचे भाव वाढू नयेत म्हणून मिळणारं जे अनुदान आहे ते शेतकरी अनुदान म्हणून दाखवलं जातं त्याचा प्रत्यक्ष लाभ हा प्रक्रिया उद्योगांना जेवढा होतो तेवढा शेतकऱ्यांना होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान अमेरिकेमध्ये देखील फार मिळतं हा देखील एक गैरसमज आहे शेतकऱ्यांना त्यातला त्या अनुदानातला फार एक छोटा हिस्सा मिळत असतो कारण अमेरिकेमधलं जवळपास सर्व जे काही उपभोग आहे शेतीमालातून तयार होणाऱ्या वस्तूपासून निर्माण केलेल्या वस्तूंचा याचं प्रमाण एवढं मोठं आहे की जो खरेदीदार आहे शेतीमालाचा त्या शेतीमालाच्या खरेदीदाराला ते अप्रत्यक्षरित्या अनुदान मिळत असतं त्यामुळे ते शेतकऱ्याला था. मिळतं आणि ते मक्तेदारीमुळे मिळतं त्या शेतकऱ्याची अशी दुळगाण होते ही गोष्ट खरी नाही मक्तेदारी स्वरूपाचे कायदे किंवा करार केल्यामुळे जर कोणाचा त्याच्यात बळी जात असेल तर त्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र वेगळा कायदा आहे आणि या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी उलट राज्य सरकारांनी जास्त कंबर कसावी खरं तर अगोदरचा जो बाजार नियंत्रण कायदा होता त्याच्यामध्ये असं होत नव्हतं असं थोडंच आहे उलट त्या बाजारामध्ये खरं तर असंच होत होतं कारण तिथे व्यापारी हा एकच मक्तेदार होता कारण जरी व्यापारी दहा दिसले तरी त्या दहा व्यापाऱ्यांमधलं संगनमत हे किंमत ठरवायचं त्यामुळे दहा व्यापाऱ्यांच्या लाभासाठी म्हणूनच शेतकऱ्याचा वळी जात होता त्यामुळे बाजार नियंत्रण कायद्यामुळे मक्तेदारी आली नाही असं नाही बाजार नियंत्रण कायद्यामुळे संगनमतावरती चालणारी मक्तेदारी आपोआप नमूळ समूळ नाहीशी झाली असं तर बिलकुल नाही उलट असं झालं की ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांनीच अजून चार प्रकारचे परवाने वेगळ्या नावानं नातेवाईकांच्या नावानं खोट्या नाट्या कंपन्यांच्या नावानं घ्यायचे आणि त्याच्यावरती आपलं प्रभुत्व कायम ठेवायचं असे प्रकार हे सर्वत्र जवळपास भारतभर घडले त्यामुळे इथं आत्ता व्यापाऱ्यांची मक्तेदारी नव्हती असं सांगणं ही चक्क धुळफेक आहे त्या व्यापाऱ्यांना दुसरा कोणतरी येईल याची भीती आहे म्हणून ते सांगतायत रिलायन्सच्या नावानं की रिलायन्स इलँड तो एकटाच खरेदी करेल तो एकटाच कशी खरेदी करेल त्या तुम्हाला जर त्यांच्या स्पर्धेला तोंड देता असेल तुम्ही अजून जास्त चांगला भाव द्या तुम्ही जास्त प्रकारचे दीर्घ मुदतीच्या करारांना भाव द्या तर रिलायन्स नाही एक्स्ट्रा रिलायन्स थोडं येणार आहे टाटाही येईल अजून चार लोक येतील आणि अशी मक्तेदारी जर समजा बाजारात असेल तर ती मोडून काढायला सरकारकडे काहीच हात्यार नाहीत असं थोडी गोष्ट आहे किंवा कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन ॲक्टा त्याचसाठी आला मगाशी मी त्याचा उल्लेख केला नाही कारण पुन्हा एकदा सांगतो मक्तेदारी नियंत्रण कायदा या नावाला आलेल्या कायद्याचं काय झालं तर ज्यांची मक्तेदारी होती त्यांची मक्तेदारी या ना त्या मार्गानं सुरक्षित करणारा कायदा म्हणून त्याची परिणती झाली त्यामुळे हे मक्तेदारी नियंत्रण ही गोष्ट इतकी गुंतागुंतीची आहे की त्याचा धाक दाखवून शेतकऱ्यांना अन्य पर्याय जे उपलब्ध होऊ शकतात ते समूळ उकडून टाकू नका कारण रिलायन्सचा धाक दाखवून तुम्ही काय करत असाल तर आज असलेल्या मक्तेदारीची फक्त भलामण करत असाल पाठराखण करत असाल त्यामुळे जर समजा अशा प्रकारची मक्तेदारी यंत्रणा सुरू झाली तर तशा प्रकारची तक्रार करण्याची तशा प्रकारची पर्यायी व्यवस्था उभी करण्याची बळ हे तुम्ही शेतकऱ्यांना द्या याच्यासाठी राज्य सरकारांनी आंदोलन करावे असंही सांगितलं जातं की राज्य सरकारांनी था, आता ठराविक राज्यात असं म्हणतात की काँग्रेसच्या सगळ्या राज्यकर्त्यांना सांग जिथं त्यांचं राज्य तिथं सांगितलं आहे की तुम्ही असं सांगा की याच्या खाली हमी ह्या हमीभावाखेरीज दुसरी कोणतीही खरेदी होणार नाही जर समजा व्यापाऱ्यांनी खरेदी आम्हाला परवडत नाही म्हणून केली नाही तर राज्य सरकार काय करणार आहे आलेला सगळा माल त्या हमीला किंमत घेणार आहे घेतला ठेवणार आहे कुठे विकणार आहे कसा आणि त्याचे पैसे कुठनं देणार कारण त्याच्यासाठी लागणारं जे काही वित्तीय साधनं आहेत ते राज्य सरकारांकडे आहेत त्यामुळे अशा प्रकारचा सव्यापसव्य करण्याचा राज्य सरकारांचा जाहीर केलेला मनसुबा हा केवळ खोटेपणा आहे हे डोंग आहे नवीन प्रकारचं डोंग आहे कारण आम्ही यांच्यापेक्षा वेगळंच जसं दाखवायचं कारण आता लोक सांगायला लागलं तुम्हीच म्हणत होता तेच केलं आहे म्हणून हे अंगावर आलं आहे तर शेतकऱ्यांनी पाहिजे ते पिकवायचं आणि सरकारने त्यांनी जाहीर केलेल्या किमतीला सगळं खरेदी करायचं अशी व्यवस्था जगात कुठेही नाही ती कधीही चालणार नाही त्यामुळे हे परत नव्यानं काढलेलं डोंग आहे मी हे आखं एक राज्यच एक ए पी एम सी आहे असं समजून मी करतो पण म्हणजे काय तर तो सेस चालू राहायला पाहिजे म्हणजे काय आहे त्या व्यापाऱ्यांना मिळणारा जो पुरवठा आहे तो पुरवठा चालू राहिला पाहिजे याच्या पलीकडे याच्यातून शेतकऱ्यांचं काय स्वतंत्र असं हित चाललं जाणार आहे त्यामुळे या ज्या सगळ्या घोषणा आहेत या सगळ्या घोषणा बकवास आहेत या सगळ्या पोकळ ढोंग आहेत त्यामुळे या प्रकारच्या सूचना आणि या प्रकारचे पर्याय हे त्या पर्याय म्हणण्याच्या लायकीचे नाहीत आणि अमेरिकेत झालं म्हणजे जगभर सर्वत्रच असं झालं असं आहे का उदाहरणार्थ हॉलंडसारख्या देशामध्ये जी काही मक्तेदारी आहे त्या मक्तेदारीबद्दल कोणाची तक्रार आहे अमेरिकेची तक्रार कशासाठी का घ्यायची कारण ती अनुदानाशी जोडता येते म्हणून कुठल्याही प्रकारची आत्महत्या ही, प्रकार ही फक्त आर्थिक कारणामुळे होते असा आपल्याकडे एक सामाजिक भरम आहे जर समजा सुतारांनी आत्महत्या केली तर सुतारकीच्या धंदामध्ये फार मोठा आरिष्ट आहे म्हणून तो आत्महत्या करतो असं आपण छात्रीडोकपणानं म्हणतो का त्यामुळे सो अमेरिकेत आत्महत्या होत आहेत अनुदान असून आत्महत्या होत आहेत तसं जर असेल तर अनुदान हे परिणामकारक नाही हा त्याचा साधा निष्कर्ष आहे तर वाटतं ते अनुदान त्याला मिळत नसेल ते त्याला मिळत नसेल ही पहिली शक्यता पडताळून घेतली पाहिजे कारण ते खरंच तसं मिळत नाही जो वापरणारा ना आहे त्याच्याकडे अनुदानाचा हिस्सा किती जातो याच्यावरती शेतकऱ्याचा हिस्सा ठरत असतो वापरणारा कोण आहे प्रक्रिया उत्परक आहेत अमेरिकेतला माणूस आज बटाटा घेऊन रोज बटाट्याची भाजी करत नाही उलट अर्धे तयार झालेले चिप्स जे असतात ते तळून खातो किंवा त्याच्याहीपेक्षा ते तयार झालेले तळलेले चिप्सच घेऊन खातो हे तिथलं उपभोगाचं स्वरूप आहे त्यामुळे तिथला फार मोठा अनुदानाचा लाभ हा मुख्यतः प्रक्रिया उद्योगांना मिळतो थेट ग्राहकांना मिळतोच असं नाही हे लक्षात न आल्यामुळे लोक अशा प्रकारचे युक्तिवाद करत असतात आणि त्याच्यातला सोपा मार्ग आहे जर असा असेल या प्रकारची जर भीती असेल तर, तर त्याच प्रकारचे परिणाम नियंत्रण कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये आपण गेले साठ वर्ष भोगतोय त्याचं काय करायचं असं थोडं आहे की सा आभारी आभार होतं शेतकऱ्यांना सारं कायम संरक्षण मिळत होतं हवा तो मान मिळत होता हवा तो भाव मिळत होता असं तर नव्हता ना मग या, या नियंत्रणामुळे जर हे मिळत नव्हतं तर हे नियंत्रण गेल्यामुळे ते त्यांना मिळेल असं होईल असं म्हणण्यात काय मतलब आहे कारण ते नियंत्रणा खाली देखील मिळतच नाही आहे आजवर शेतकरी आंदोलनं झाली ती हे मिळत नाही म्हणून झाली आता ते नियंत्रण काढल्यावरती लोकांना भास व्हायला लागलेत की हे नियंत्रण गेल्यामुळे शेतकऱ्याला मिळणार नाही याचं कारण खरं काय वस्तुस्थिती आहे याचा शांत डोक्यानं व्यवहारदृष्टीनं विचार करून धोरण ठरवावं आणि ते सर्वानुमते म्हणजे सर्वांना ही व्यावसायिक व्यावहारिक जाण येऊन करावं अशा प्रकारची राजकारणातली अवस्था नाही म्हणून तयार होणारे हे खोटे वाद आहेत त्यामुळे या वादांना आणि या तथाकथित पर्यांना काही मतलब नाही हे त्या राज्य सरकारनं देखील शक्य होणार नाही उद्या छत्तीसगडमध्ये जर असं ठरवलं सगळ्यात आंदोलन मी घेतो छत्तीसगडमध्ये येणाऱ्या तांदुळाच्या बारा जाती आहेत त्या बारा जातींना सगळ्या जातींना मिळणारा किमान भाव एकच आहे तो काही जातीनुसार वेगळा आहे विकताना तर तो वेगवेगळा विकला जातो व्यापारी तो, तो वेगवेगळा विकतो कारण प्रत्येक जातीला असलेली मागणी वेगळी असते हेच पंजाबमध्ये पण होईल त्यामुळे या प्रकारची साधी व्यापारी जी काही हिशोब आहे जो जी व्यावहारिक वृत्ती आहे ती बाजूला सारून केलेल्या या राजकीय घोषणा आहेत त्याला काही म्हटलंच नाही त्यातून काही साध्य होणार नाही त्यांना प्रत्यक्षात काही असं आपणात आणता येणार नाही जसं आपण तुरीच्या डाळ्याचं सोंग केलं तशाप्रकारे हे सोंग एक वर्ष करतील दुसऱ्या वर्षी कुलूप लावतील या पलीकडं काहीही राज्य सरकारनं करता येणार नाहीत कारण त्यांच्याकडे ना आर्थिक क्षमता आहे ना त्यांच्याकडे व्यापारी दृष्टी आहे ना करत त्यांच्याकडे व्यापारी क्षमता आहे ना ना त्यांच्याकडे साठवणुकीची व्यवस्था आहे तर हे कसला व्यापार करणार तर कसलाही व्यापार करणार नाही हा केवळ राजकीयदृष्ट्या घ्यायचा पवित्र आहे या पलीकडे याला काही महत्त्व देऊ नये